आज आपला 15वा पुष्प आहे. तर आपल्या आतापर्यंत मन झालं, नंतर बुद्धी झाली, आणि परवा मागच्या वेळेला आपण हे संपवले, आपलं चित्त संपवलं. तर संपवलं म्हणजे आपण त्याच्यामध्ये शेवटी आपण बराचसा वाद विवाद करून स्वीकार काय आहे, मती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. अस्तित्व काय आहे हेही शिकलो. परवा आपल्या दत्तजयंतीच्या दिवशी छान आपलं परत एकदा एपिसोड झाला, टोकाटोकीच होती, बराचसा विषय झाला. तुम्ही जर बरेचसे घाबरलेले दिसतात. प्रश्न तो नाही, पात्रता अनुषंगाने जे चर्चा मी नंतर पण चर्चा केली त्याच्यावर किंवा पूर्वी पण चर्चा करायची, आपलं मत स्वमत, आपली सोबती, जेव्हा आपल्या अध्याय दत्त गीतामध्ये आपण पहिला अध्याय सोबतीचा घेतला, आपण एक ठराविक मत घेऊन कधी थोडस आत्मचिंतन करायला सुरुवात केली ना की एका मताला आपण चिकटतो किंवा आपल्या एखाद्या स्वभावाला आपण चिकटतो आणि तेच आपलं म्हणून राहतो. तेच आपलं म्हटलं ना की तिथे ठोका बसतो. किंवा एखादा आपला प्रॉब्लेम इतका होतो की 100 ब्रह्मांड एवढा असतो, असतो छोटा, पण तुम्हाला तो इतका मोठा असतो की बाकी काही तुम्हाला त्याच्या पुढे शुल्लक वाटायला, तुमचं अस्तित्व एकदम संकुचित होऊन जात. त्या प्रॉब्लेममुळे म्हणा किंवा त्या मतीमुळे म्हणा किंवा त्या मतामुळे म्हणा, एकदम संकुचित होऊन जात. मग अशा वेळेला इथं मुक्तीचा ध्यास चालतो. इथं दत्त महाराज जे रसवतात त्यांची प्रवृत्ती आहे की ज्ञान आणि प्रेम. मग अशा वेळेला तुमचं अस्तित्व छोटं झालं की मग तिथे विपरीतता घडते. विपरीतता अशी नाही घडणार की आपण काहीतरी करतो त्याच्या विरुद्ध घडेल, असं नाही. विपरीतता तुमच्या मताच्या विरुद्ध, तुमच्या संकल्पनेच्या विरुद्ध, तुमच्या संकल्पाच्या विरुद्ध विपरीतता. त्याशिवाय ती तुटणारच नाही, अजिबात तुटणार नाही. कारण घटना घडल्याशिवाय जीव मान्यच करत नाही, पहिली गोष्ट. विपरीततेला घटना होती, घटना झाली की मान्य होती. म्हणजे आता आमच्या बाबतीत ज्या घडल्या घटना आजही घडतात, नाही त्याची घडायला ना मला बोलले. विपरीत आहे कम्प्लीट. मी बघत होतो का आता टाइम झाला 8 वाजून, पण ज्ञानी असून काय चाललंय ते अशा वेळेला तू बघतोयस का? तो माझा सूक्ष्म अहंकारच होता, पण त्या अहंकार कारण काय असो ठॉक ठोका बसणार. विषय नेहमी समजून घ्या, आपला प्रवास कुठल्या दिशेला आहे. आपला प्रवास ज्ञानाच्या प्रेमाच्या दिशेला. आणि तुम्हाला ही जी बुद्धी मती हे कसं वापरायचं शिकवलंय, व्यवहारामध्ये तुम्हाला कुठल्याही अडचणी, थोडीशी बुद्धी वापरली तरी व्यवहाराच्या अडचणी संपुष्टात येतात, संसारिक अडचणी संपुष्टात येतात. आत्तापर्यंत जे आपलं 30-35 तासाचं बोलणं जे झालंय त्याच्यामध्ये प्रत्येक नीट जर ऐकलं आणि सूत्र तुम्ही अंगीकारी केली, बरीचशी सूत्र आली, जवळजवळ 60-70 सूत्र आली, 2-3 सूत्र जरी तुम्ही अंगीकारली किंवा त्याच्याप्रमाणे जगायला शिकला तरी तुमच्या जीवनात प्रॉब्लेम शून्य राहील. जगणं महत्वाचं, काही सूत्र अशी जगणं महत्वाचं आहे. विवेकाची सूत्र जगणं महत्व आहे. थांबा, प्रॉब्लेम आला, 2 मिनिटं स्तब्ध व्हा, तुम्हाला त्याचा सुरुवात आणि एंड निश्चित दिसेल. थोडस हृदय वापरलं तर त्याच्यामध्ये तुमचं सामर्थ्य प्रकट होईल. कुठलाही प्रॉब्लेम असो आणि तुमच्या सामर्थ्य इथं मिळतंय, तुम्हाला सामर्थ्य इथं ते वापरायची कला तुम्हाला मिळतीये. मग आपले प्रॉब्लेम इथं येऊन धरून बसू नका. इथे आता की निखळ लहान बाळासारखं मस्त राहा. त्यामुळे बोलण्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये सूक्ष्म घटना घडणार आहे, घडतात. प्रसन्नता येणार, प्रत्येक अणुरेणू प्रज्वलित होणार इथे. मी आम्ही दरवेळेस घटना घटना होती, घटना काय तुम्हाला भरपूर कळणार नाही. हा नेणिवेच्या जाणीवेच्या पातळीवरती येणार नाही, पण प्रत्यक्ष घटना इथे घडणार. त्यामुळे इतर ऐकताना
बंद, मीपणा बंद, लहान मुलांसारखे तुम्ही उपस्थित राहा। उपस्थित राहायला की तुम्हाला जो आनंद मिळेल, ऐकण्याचा तर आनंद मिळेलच मिळेल, पण प्रत्यक्ष इथे तुमच्या शरीरामध्ये निश्चित काही अशी ऊर्जा प्रज्वलित होईल, एक दहान प्रज्वलित होईल, त्यांनी तुमच्यामध्ये चेंजेस 100% आपला प्रवास त्या दिशेला। आता आपण ज्योत से ज्योत झेरो म्हणतो, पण इथं सकाळीच आमचं उदाहरण झालं, इथं येऊन बसल्यावरती ही ज्योत नेमकी तुम्हाला भेटवायला निश्चिती आहे, इतके जवळ आहोत आपण। सकाळी चर्चा झाली की ना ही घटना घडती, पण ते आपल्याला निश्चित करत। जेव्हा तुम्ही लहान मुलासारखे स्वीकारायला तयार व्हाल, तेव्हा इथे तुम्हाला निश्चित मोठ्या प्रमाणाचा आनंद मिळेल, ही खात्री बाळगा। तुम्ही नीट त्याच घरी गेल्यावरती चिंतन मनन केलं तर तुम्हाला कळेल की सुरुवात आता 3 महिने जवळजवळ झाले आपण कशा स्थितीत होतो। आर्थिक स्थिती मी म्हणत नाही, मानसिक स्थिती मी म्हणत नाही, तुमची वैयक्तिक स्थिती जी होती, म्हणजे अस्तित्वाची जी स्थिती होती, इतक्या विषयाने आपण पूर्ण घेरलं गेलो की हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, एवढं मी वाचलेलं बरोबर आहे, एवढं ऐकलेलं बरोबर आहे, आज काय 50 वर्षे काय आम्ही झप मारली का, सगळ्या गोष्टी धुवून निघाल्या। आज आपण नवीन होऊन जगतोय, नवीन होऊन जगण्याची कला शिकतोय। ही कुठून आली? नुसत्या ऐकण्याने शब्दांनी घडणार नाही, इतर काही घटना अशा घडतात की तुमच्यामध्ये अंतर्बाह्य चेंजेस आहे। म्हणून आता आपण पुढच्या महत्वाच्या विषयाकडे वळणार आहोत, चित्तानंत अहंकार आहे। तर अहंकाराचे अतिशय महत्वाचा विषय, इतका सूक्ष्म आहे ना की तुम्हाला कळणार पण नाही कधी आपण त्याच्या ह्याच्यात नादाला लागतो। आणि इथे तुमची हृदयाची कसोटी, इथे जर तुम्ही हा आजचा याच्या पुढचे विषय जर स्वीकारले, हृदयाच्या अनुषंगाने स्वीकारले, तर बरोबर तुम्ही अहंकाराची पातळी ओलांडू शकता, ही माझी खात्री आहे। अवघड आहे जगात अहंकाराची पातळी ओलांडणं, भल्या भल्यांना शक्य नाही, पण इथं दत्त महाराजांच्या कृपेने आपण ती लेवल निश्चित गाठणार आहोत। तर मी पंडितजींना विनंती करतो की आपण पुढे जाऊ। हे गोरक्षनाथ आपण थोडस सुरुवात करूया। गोरक्षनाथांनी गहिनीनाथाला आणि गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला जे ज्ञान दिलं, त्या ज्ञानामध्ये वर्णन जे केलेलं आहे जीवाचं, ते असं आहे की चरणा वीन चाले, वाचे वीन बोले, अंगा वीन डोले सर्व भूती, नेत्रा वीन देखे, कर्णा वीन ऐके, जिभे वीण चाखे सर्व रस। ऐसा तो आल्हादे चक्राकार फिरे, सांभाळितो सारे लहान थोर, गहिनीनाथ गुज सांगे निवृत्तीला, पहावे ते डोळा निज रूप। म्हणजे गहिनीनाथांनी सुद्धा निवृत्तीनाथाला हे सांगितलं की जर तुला बघायचं असेल तर बघण्यासारखी एकच गोष्ट आहे की अशी गोष्ट शोधायला पाहिजे की जी चरणा वीण चाले, वाचे वीण बोले, इंद्रियांशिवाय अतिंद्रिय पातळीवरती कार्य करणारी गोष्ट जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत तुम्ही जगाच्या पसाऱ्यातून बाहेर पडू शकत नाही। आता त्यांनी उल्लेख केला की आपलं मन झालं, बुद्धी झाली, चित्त झाला, अहंकार झाला, अहंकार होतोय वगैरे, लक्षात ती जी रचना आहे ती लक्षात राहिली आपल्या, पण आपण मुक्ताबाईवर चर्चा करतोय हे काही तुमच्या लक्षात राहिलं नाही।
मुक्ताबाईचा अनुषंग घेऊन आपण चर्चा इथं आरंभलेली आहे. मुक्ताबाईंचा हा जो विषय घेतलाय, हा विषय घेताना खूप काळजी घेतलेली आहे. तुम्हाला सांगतो जसं आपला ग्रंथ दत्त महाराज त्यांनी नायक होऊन लिहिलेला ग्रंथ आहे, त्यामुळे प्रतिकूलतेचे बरेचसे भाग त्या एका गोष्टीमुळे मोडून निघालेले आहेत. तुमच्या लक्षात येईल, बघा खूप चांगली मुवमेंट आहे. जर इथे दुसरा नायक घेतला असता, समजा दुसरा नायक असता इथे घेतला असता पेक्षा असता असं म्हणू आपण, श्रीकृष्ण असता आणखी कोणी असतं समजा, तर त्यांच्याविषयी अनुकूल प्रतिकूल अशा दोन्ही पद्धतीची मतं पडतात. दत्तात्रयांविषयी मात्र अशी भूमिका नाहीये कुठेही. मुस्लिमांमध्ये सुद्धा जे पीर वगैरे जी फेज आली आहे ती सगळी दत्तप्रणित फेज आहे, कारण त्यांच्यामध्ये मूर्तीपूजा हा विषयच नाहीये मुस्लिमांमध्ये. आणि तरी सुद्धा पीरांच्या ज्या पूजा चालतात हे पीर म्हणजे नाथ आहेत सगळे. तुम्हाला माहिती असेल की मध्ये हाजी मलांचं खूप मोठा विषय झाला, सेनेने तो उचलून धरला होता. त्यात सुद्धा तिथं गेल्यानंतर लक्षात येतं की खाली चार समाध्या आहेत आणि शेवटी ते पाच पीर म्हणतात ते पाच, म्हणजे बरोबर नवाचा आकडा तिथे येतो, म्हणजे नव नाथांच्या त्या समाध्या आहेत खरं तर. आणि मग जालिंदरनाथ आहे, त्याच्यानंतर मग कानिफनाथ आहे, यांच्या समाध्या जाता जाता लागतात. वरती गेल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या देवळाच्या वरती माशाचं चित्र आहे, म्हणजे ते मच्छिंद्रनाथाचं देऊळ आहे, म्हणतो ते माशाचं चित्र वरती आहे ते. आता दारावरती ओम आहे, म्हणजे अशा बऱ्याच खुणा आहेत की ती जी जागा आहे ती नाथ संप्रदायाची जागा आहे. संदल वगैरे हा जो विषय आहे, चंदन लेपन करणं वगैरे, हा विषय मुस्लिम धर्मात नसलेला विषय आहे, त्याच्यात नाहीये तो विषय मुस्लिमांमध्ये. परमेश्वराला चंदन लावायचा हा कोणाचा विषय आला, हा हिंदू धर्माचा विषय. मग तिथे दरवर्षी एक जी समाधी आहे आतमध्ये हाजी मलंग समजा म्हणतात त्यांना, आता हाजी पीर म्हणा त्याला किंवा मच्छेंद्रनाथ आहे तो, तर ते काढतात मुद्दा म्हणते एक 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 जागा ठेवलेली त्यांनी की ते काढतात आणि आतमध्ये चंदन लावतात, एक म्हणजे एक फरशी काढतात तिथली, ती अशी मुव्हेबल फरशी. तर आपल्या इकडची पुण्यातली बऱ्याच लोकांनी ते संशोधन करून विषय बाहेर काढला. अर्थात हा राजकारणाचा विषय नाही, विषय आहे की दत्त महाराज हा विषय बहुतांशी सगळीकडे मान्य आहे. पाकिस्तानामध्ये रावळपिंडीमध्ये रतननाथ नावाची एक स्वतंत्र शाखा आहे दत्त महाराजांची, ही संपूर्ण शाखा मुस्लिम आहे. आपले एका जनार्दनी, मी त्यात भजनात सुद्धा तो उल्लेख केलेला आहे की त्यांना मुस्लिम फकीराच्या वेशात, म्हणजे ज्याला मलंग वेशात दर्शन दिलं, का असं दर्शन दिलं, कारण त्यांची परंपरा सुफी कादरी परंपरा आहे एकनाथांची, त्यामुळे मग त्या अनुषंगाने ते दर्शन दिलं. तर इथे दत्त महाराज जे निवडले गेले ह्या सगळ्या विषयासाठी, तर त्याच्यात म्हणजे सर्वप्रथम जो भाग आहे तो अनुकूलता 100%. इथे जे बोलायचं आहे ते असं बोलायचं आहे आता की त्या बोलण्याला नाथ संप्रदायाचं जर तुम्ही व्यवस्थित आकलन केलं तर मच्छिंद्रनाथांनी सगळ्यात जास्त रचना केलेल्या आहेत. किंबहुना नाथ संप्रदाय उजेडात आला तो मच्छिंद्रनाथामुळे, नाही गोरक्षनाथांमुळे, तर गोरक्षनाथांनी खूप रचना केलेल्या आहेत. त्यात एका रचनेत गोरक्षनाथ म्हणतात की मी लिहिलेलं पाठीमागं लिहिलेलं ते मी वाचत नाही, मी जी गोष्ट लिहिली जाऊ शकत नाही अशी गोष्ट वाचायला शिकलो. गोरक्षनाथांच्या एका कवितेचा हा अर्थ आहे की मी अशी गोष्ट वाचायला शिकलोय की जी गोष्ट लिहिता येत नाही, जी गोष्ट अनिर्वाच्य आहे, ज्याला नेती नेती असं शास्त्र म्हणतात की न इती. परंपरा हीच आहे, तुम्हाला पुढे जायचं असेल तर पाठीमागचं कमकुवत आहे
हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही, पाठीमागचा विषय जोपर्यंत अभावात परिवर्तित होणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढेच जात नाही। पाठीमागचा विषय जोपर्यंत भावाचा राहतो तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून पडता। मुक्ताबाई ही त्या अनुषंगाने निवडलेली आहे, कारण मुक्ताबाईंच्या या ज्या 11 रचना आपण निवडल्या ह्या यांची जी भाषा आहे ती भाषा गोरक्षनाथांची भाषा आहे। मागे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की अगला यदि अग्नि होवे तो आपण होई बा पाणी, नाही का? तेच तिने म्हटलं होतं की विश्व रागे झाले वन्नी संत सुखे व्हावे पाणी। आपण आज पुढच्या टप्प्यावर चाललेलो आहोत। ही जी संगती मी लावलेली आहे 5:25, काय संगती लावलेली 5:25, त्यातल्या आपण 3:15 बघितले आतापर्यंत, नाही का? मन बघितलं, बुद्धी बघितली आणि चित्त बघितलं आणि त्या प्रत्येकाचं 5:5:5 अशा पद्धतीने, तर हे 5:25, ही 5:25 पद्धती जी आहे ही दत्तात्रेयाची पद्धती आहे मूळ। ती पद्धती मच्छिंद्रनाथांकडून गोरक्षनाथांकडे आलेली आणि गोरक्षनाथांनी मग सिद्ध सिद्धांत पद्धती जी लिहिली त्याच्यामध्ये बेस त्यांनी 5:25 असा बेस ठेवला। प्रत्येक विषयाला 5 आहेत आणि त्या 5:25 होतात, त्या 25:25 होतात, म्हणजे असंच चालतं ते। 5:6 होत नाही, 5:5 राहतात, 6वा विषय त्याच्यामध्ये येत नाही, अशा पद्धतीने ती रचना बांधलेली आहे। आणि इथे त्याचा आणि या पहिल्याच आपल्या अभंगाचा मेळ आपोआप जुळून आलेला मेळ आहे तो। योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, आपण ती रचना आधी ऐकूया। त्या रचनेपूर्वी काही गोष्टी आपण आत्ता दत्तजयंतीच्या निमित्ताने बोलतो समजा, काही कारण आहेत त्याला। एक तर असं आहे की आपण सरळ ऐकणारे नाही, जे सहज आहे ते आपण ऐकू शकत नाही अशी परिस्थिती आहे, त्याची कारण आहे। त्याची कारण जी दडलेली आहेत ती आपल्या स्वत्वात दडलेली आहे। कुठेतरी तुम्ही परमस्वतंत्र आहात, कुठेतरी तुम्ही परमस्वतंत्र विचार करणारे आहात, कुठेतरी तुमचा संबंध म्हणजे परम स्वातंत्र्याशी आहे आणि तो विषय असा आडवा येतो मध्ये। फक्त आता ते परम स्वातंत्र्य जर आडवं आलं असलं तर ते मान्य करता येण्यासारखं होतं, पण ते परम स्वातंत्र्य आडवं न येता त्याच्या ऐवजी भलतंच काहीतरी आडवं येत आहे। आणि फक्त आपल्याला हे एवढं अज्ञान जरी आपल्याला दूर करता आलं तरी आपल्या लक्षात येईल की आता सध्या आपण जे काम करतोय म्हणजे आपलं जे स्वतःची जी आपली जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये थोडासा घोळ आहे आणि तो घोळ या पुढच्या विषयामध्ये आपल्याला थोडासा दुरुस्त करायचा आहे। इथे जनाबाई म्हणते शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश। दिसायला फार सोपं दिसतंय हा विषय, आपण एकदा जनाबाईंचं ऐकूया। मुक्ताबाईंचं बघा, जनाबाई गेली मुक्ताबाई आली। जनाबाई सुद्धा अत्यंत सुंदर आहे, काव्य जनाबाईंची सुद्धा अत्यंत सुंदर दर्जाची आहे। इथे स्त्रियांनी जी काव्य केली ती जास्त सुंदर दिसतात, तुम्हाला सांगतो। त्याचं कारण आहे की सुंदरतेचा वसा पुरुषाकडे नाही, पुरुष सरळ सोट आहे, पुरुष संकल्पी आहे। त्या संकल्पामध्ये निर्मिती क्षमता कमी राहते, त्या संकल्पामध्ये अभिमान जास्त राहतो, संकल्पामध्ये निर्मिती क्षमता कमी राहते थोडीशी। दुसरा मुद्दा, थोडासा पुरुष हा विषय हिंसेच्या अंगाने कार्य करणारा आहे, तो अहिंसेच्या अंगाने कमी काम करतो। स्त्री जी आहे ही स्वभावता अहिंसक आहे, म्हणजे ती अहिंसेच्या अंगाने कार्य करणारी आहे। त्यामुळे ज्या गोष्टी निराभिमान असतात, निरहंकारी असतात, अहिंसक असतात, तुमचं सौंदर्य, तुमचं औदार्य, तुमच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी प्रकृतीने सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की जबाबदार म्हणून स्त्रीची निवड केली, पुरुषाची निवड प्रकृती सुद्धा करू शकली नाही।
त्याचं कारण आहे की पुरुषाचं जे चित्त आहे ते तसं नाहीये जसं स्त्रीचं चित्त आहे. म्हणजे एखादी गोष्ट दिल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी घेणं हे पुरुषाचं चित्तच नाही, हे स्त्रीच्याच चित्ताला जमतं. आणि म्हणून असं म्हणतात की म्हणजे प्रत्येक जण ज्यावेळेला पुढे जातो त्यावेळेला आपण फार अभिमानाने म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. त्याचं कारणच आहे, त्याचं कारण असं आहे की पुरुष हा घरघर फिरणारा आहे. जर ती एक स्त्री नसेल तर याचं घरघर फिरणं जे आहे ते चक्कर येण्याची लक्षणं असतात. त्या स्त्रीला धरून हा फिरला तर चक्कर जरी आली तरी तिचा आधार सापडतो त्याला. आलं का लक्षात? तर त्या अर्थाने स्त्रीन भाग जो आहे हा जबाबदारीच्या अंगाने, म्हणजे स्त्री या अर्थाने नाही, स्त्री म्हणजे जबाबदारी, स्त्रीन अंगाने. त्यामुळे इथे मुक्ताबाईंच्या पण रचना ज्या आलेल्या आहेत त्या जबाबदारीच्या अनुषंगाने मुक्ताबाईने हे नाही विचार केला की हा विचार नाही केला तिने की ज्ञानेश्वर माझे गुरु आहेत आणि मी त्यांना कशी सांगू, तिने हा विचार नाही केला. चिमुरडी आहे, छोटी आहे, पण तिने सरळ सरळ तत्वज्ञान सांगून टाकलं की हे असं नाही असं आहे म्हणून, म्हणजे तिने विचार नाही केला. तर तो विचार न करण्याचं कारण काय? जबाबदारी. त्या जबाबदारीतून स्त्री मग अशी कणखर होऊन जाते. तिला काय असतं? तिला प्रत्येक गोष्ट अशी स्वीकारायची, म्हणजे असं म्हणतात की पुरुष हा असा आहे की जी गोष्ट स्वीकारतो तो डोळ्याने स्वीकारतो, पण स्त्री ही अशी आहे की अगदी ध्वनीने सुद्धा एखादी गोष्ट स्वीकारू शकते. ती आतमध्ये असेल, एखादा आपले बाहेरून आपण म्हणतो की ए चहा टाक, पाहुणे आले, आता काय तिची ड्युटी नाही आहे तशी तुमचं ऐकायची, पण नाही, ते कान बाहेरचं ऐकतात. तो जो विषय आहे तो कानामध्ये हृदयामध्ये घेतला जातो आणि तितक्या तत्परतेने तो चहा बनवला जातो, बाहेरच्या लोकांना दिला जातो. ही दिसायला तुम्हाला फार सिंपल गोष्ट दिसते, इथे डोळ्याने बाहेरचा भाग स्वीकारलेला नाहीये. कोण पाहुणा आलाय, कोण तुमचा मित्र आलाय, त्याच्याशी खरं तिला काय घेणं देणं असा विचार पुरुष नाही करणार. तुम्हाला तिच्या जागेवर जावं लागेल थोडस. त्या स्त्रीच्या जागेवर गेल्यावर लक्षात येईल की तिचा काहीही संबंध नसताना, आता आम्ही दत्त दिवाळी आता अर्थात त्या येतात इथे सारख्या, पण तीन दिवस सातत्याने आम्हाला जाधवांच्या घरी आम्ही जेवायला गेलो मस्त पैकी. म्हणजे अगदी चांगल्या भाषेत सांगायचं तर पार्टी झोडली, नाही का? आणि काही स्वार्थ त्याच्या पाठीमागे दडलेले होते. एक स्वार्थ असा होता की काही काही हातांच्या चवी आहेत, त्याला तुम्ही पर्याय नाही शोधू शकत. तर तसं यांच्या घरात यांच्या मिसेसच्या हाताला चव आहे स्वतंत्र. आता आम्ही जातो तिथे तर ती चव तुम्ही दुसरीकडे नाही घेऊ शकत, वेगळी चव असते ती. साधं साधं जरी काय असलं तरी, आता आम्ही साधं वांग्याचं भरीत पिठलं वगैरे, पण इतकं सुंदर विषय होता तो. हे सगळं सांगायचं कारण काय आहे? तसं बघितलं तर आम्ही बाहेरची मंडळी, म्हणजे काय एवढं मन लावून बनवायचं कारण आहे? काय फरक पडतो ना, आपलं काय आपलं बनवलं, आपलं कसं तरी वाटलं ढोकलं, चला आपलं झालं, मार्गी लावलं, इथपर्यंत मुद्दा ठीक आहे. पण ते मार्गी लावणं त्या पदार्थांमध्ये कुठेही दिसून येत नाही तुमच्या तिथं. तसं नाहीये, प्रत्येक पदार्थ जसं काय फार हृदय पिळवटून बनवल्यासारखा तो पदार्थ बनतो. आणि मग सुभाषराव पण आमचे येतात, हे बघा खाऊन, हे बघा खाऊन, हे बघा खाऊन, म्हणजे तो पदार्थ त्यांनी चाकलेला नसतानाही त्यांच्या लक्षात येतं वाढताना की हे वेगळं झालंय, हे वेगळं झालंय, हे वेगळं झालंय. म्हणजे न खाता सुद्धाच काही चवी लक्षात येतात तुम्हाला सांगतो. तसं मग ते वाढताना बघा हे स्पेशल आलाय, हा वेगळा आलाय. तर ही जी पद्धती आहे ती पद्धती थोडीशी अदृश्याला वाचणारी पद्धत आहे. तर स्त्री जी कार्य करते ही त्या पद्धतीने करते. आणि म्हणून स्त्रीच्या रचना ज्या आलेल्या आहेत, खूप धाडसाच्या रचना तुम्ही स्त्रियांच्या बघाल. तुम्ही एक सहजोबाई होऊन गेली, तिचं तिच्या गुरुवर प्रीती होती खूप. गुरुने तिला काही रामाचा मंत्र दिला असेल, जो काही दिला असेल, तर तिचं एक अभंग आहे तिचा की राम तजू पै गुरु न विसारू. म्हणजे मी रामाला सोडून देईन, मी माझ्या गुरुला पकडून ठेवीन म्हणे. म्हणजे ही जी विधान आहे भल्यापैकी धाडसाची आहे. कबीराला हे धाडस नाही जमलं,
संत कबीर म्हणाले की गुरु गोविंद दोनों कडे काके लागू पाय. सरळ सरळ परमेश्वराला त्यांनी वर नाही उचललं किंवा सरळ सरळ गुरुला पण वर नाही उचललं, त्यांनी पॉलिटिक्स केलं थोडस. किंचित पॉलिटिक्स आहे तिथे की बलिहारी गुरु आप की दिन गोविंद दियो दिका, हा पॉलिटिक्सचा भाग आहे की गुरुदेव तुम्ही श्रेष्ठ आहात. का श्रेष्ठ आहात? कारण तुम्ही परमेश्वराला दाखवलं म्हणून तुम्ही श्रेष्ठ. म्हणजे हा पॉलिटिक्सचाच मुद्दा. ही तसं नाही करत, ही म्हणती राम तजू म्हणते सोडून दिन. जर अशा दोन गोष्टी आल्या जवळ तर एक सोडून दिन आणि एकाला पकडेन ना. आणि पुढची ओळ आणखी खतरनाक, गुरु के सम हरी को न निहारू म्हणते. म्हणजे गुरु सारखं मी परमेश्वराला नाही बघू शकत म्हणते. विधान धाडसाच आहे. याच्यातून मला काय सांगायचंय? याच्यातून मला गुरु आणि परमेश्वर ही तुलना नाही करायची. याच्यातून मला स्त्रीचं चित्त जे आहे ते एखाद्या विषयाला जर आपलं म्हटलं तर ते किती आपलं म्हणतं हा विषय इथे महत्वाचा आहे. आणि म्हणून काय आहे की ज्या वेळेला मुक्ताबाई आपण ऐकतो त्यावेळेला तिचे प्रत्येक विधान हे प्रचंड जबाबदारीतून आलंय हा विषय महत्वाचा आहे म्हणजे या ठिकाणी. तर आपण थोडंसं मुक्ताबाई पुन्हा एकदा ऐकूया, कारण मध्ये एक गॅप झालेला आहे आपला, आणि त्याच्यानंतर मग त्या विषयावरती आपण बोलू. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संत सुखे भावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आजचा जो आपला विषय आहे शब्द शस्त्रे झाले क्लेश. इथे आधी आपण शब्द हा विषय समजून घेऊया व्यवस्थित. सर्वसाधारणपणे व्याकरण युक्त रचना अक्षरांची म्हणजे शब्द असा एक आपला समज आहे. परंतु शब्दाचा इथे अर्थ ध्वनी अशा अर्थाने जर आपण घेतला, ध्वनी नुसता शब्द नाही, इथे आपण ध्वनी या अर्थाने घेऊया, तर तुमच्या लक्षात येईल की शब्द हा संपूर्ण या विश्वामध्ये एक संगीत होऊन आपल्यामध्ये म्हणजे या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये संगीत होऊन कार्य करतोय तो ध्वनी म्हणजे शब्द. इथे आता तुम्हाला सांगतो की मध्यंतरी एक मी यांना सांगितलं फार पूर्वी आपल्या नाथांमध्ये एक भर्तृहरी नाथ म्हणून एक होऊन गेला. तर हा प्राण्यांमध्ये राहायचा, त्याला प्राण्यांच्या भाषा अवगत होत्या. प्राण्यांच्या भाषा अवगत होत्या त्याला कळायचं की हा लांडगा काय बोलला, कुत्रा काय बोलला, आणखी सांड काय बोलला. तर एक दिवशी तर असंच की त्यावेळेला विक्रम नावाचा राजा होता, त्याच्या संदर्भात तिथे राजा नव्हता तो, पण त्याच्या संदर्भात काहीतरी बोललं गेलं की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक पण लावलेला आहे, तो जर जिंकला तर त्याला राज्य मिळेल. ही गोष्ट हा त्या विक्रमाबरोबर शेअर करतो आणि हे दोन प्राण्यांचा संवाद झालेला आहे तिथे. आणि दोन प्राण्यांच्या संवादातून ते ऐकलं भर्तृहरीने. आता कितपत खरं कितपत खोटं असे प्रश्न येतील याच्यामध्ये, पण हे सायन्स आहे. त्याने ते ऐकलं आणि त्याने सांगितलं की असं असं आहे, तू जाऊन तू कर काम म्हणजे तुला राज्य मिळेल. आणि खरं तसं पुढे घडलेलं आहे त्या या कथेमध्ये की तो सांगतो की असं असं झालं आणि त्या पद्धतीने त्याला राज्य मिळतं. मग त्यात तो यालाही बसू म्हणजे राजा बनवून घेतो, म्हणजे भर्तृहरी राजा होतो त्याच्यामुळे. पण ते हे शब्द जे आहेत हे बरोबर आहे का की प्राण्यांचं ऐकू येतं किंवा प्राण्यांचं कळणं, किंवा आपल्याकडे निळावंती नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथ ऐकल्यानंतर किंवा तो ग्रंथ वाचल्यानंतर वेळ लागतो, किंवा असे जे मुद्दे आहेत. तर सगळ्यात आधी तुमच्या व्याख्या दुरुस्त करणं गरजेचं आहे.
जर तुम्ही मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय किंवा आपली जी डिक्शनरी आहे त्या डिक्शनरी याच विषयांना तुम्ही जर शब्द म्हणत असाल तर तुम्हाला इंग्लिश पण कळत नाही. मग जी गोष्ट तुम्हाला लॅटिन कळत नाही, अमेरिकन कळत नाही, तुम्हाला तुमचीच भाषा कळते. वरवर जरी बघितलं आपण तरी सुद्धा प्रत्येक भाषेचं स्वतःचं असं एक सर्कल आहे, वैशिष्ट्य आहे प्रत्येकाचं. आणि ते वैशिष्ट्य सकट जर ते तुम्ही ऐकलं नाही, आता इंग्रजी पण खूप लोकांना येतं, परंतु आता काही काही इंग्रजी असं आहे की मला सुद्धा कळत नाही, त्याचं वळण वेगळं असतं. म्हणजे आपल्याला ज्याला आपण म्हणू की कुठलाही आपलं इंग्लिश आहे ते ऑक्सफर्ड ते इंग्लिश आपल्याला त्यातल्या त्यात म्हणजे इंग्रज आल्यामुळे आपल्याला ते इंग्लिश जास्त फॅमिलियर आहे, पण दुसरी जे इंग्लिश बोलतात ते आपल्याला काहीच कळत नाही. म्हणजे जरी इंग्रजी असलं तरी त्याचं कारण काय की ते आता तसं जर बघितलं तर ते कळायला पाहिजे, परंतु ते तुमच्या लँग्वेज प्रमाणे ऍडजस्ट होत नाही. त्याची कारणं जर शोधली तर ती कारणं अशी आहेत की प्रत्येक लँग्वेज स्वतःची एक गती घेऊन जन्माला येते, त्या गतीने ती बोलली तर कळते, त्या गतीच्या कमी अधिक गती झाली तर ती भाषा कळत नाही. उदाहरणार्थ मी जर इथे आता मला जे बोलायचं ते एकदम फास्ट बोललो, गतीने बोललो, तुम्हाला काही अर्थबोध होणार नाही त्या विषयाचा. मला आता तुम्हाला अर्थबोध होईल एवढी गती पकडावी लागते, त्या गतीप्रमाणे मला अक्षर वर खाली करावी लागतात, शब्द वर खाली करावे लागतात, आणि त्याच्यानंतर तो अर्थ प्रसारित होतोय. जर ती गती मी पकडली नाही तर तुमच्यापर्यंत अर्थ पोहोचणार नाही. तर महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे की शब्द किंवा कुठलाही प्राणी त्यांची जमात त्यांच्या बोलण्याची गती आहे एक ठरावी, आणि ती गती जर तुम्ही पकडली तर तुम्हाला त्या प्राण्यांचे सहज कळू शकतं. हे तुम्ही वरवर समजताय, वरवर प्राण्यांचं कळणं वेगळं आणि गती कमी अधिक करून कळणं वेगळं. आता मध्यंतरी एका मोठ्या शास्त्रज्ञाने एक शोध लावला, त्याने जे रात किडे होते, तुमच्यापर्यंत ही घटना आहे की नाही मला माहीत नाही, परंतु आपल्या इंटरनेटवरती ही घटना आहे, त्यांनी त्या रात किड्यांचा शोध लावला, त्या रात किड्यांचा आवाज त्याने रेकॉर्ड केला आणि त्या आवाजाला स्लो करायचा प्रयत्न केला त्याने. कारण आता आपल्याकडे तशी यंत्रणा आहे की स्लो करता येतो आवाज, तर त्याने काय केलं, त्या रात किड्यांच्या आवाजाला स्लो केलं 10%, मग 100% स्लो, मग 1000%, मग असं झालं की जेव्हा 3600% हा आवाज स्लो झाला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्यामधून जसे माणसं म्हणजे माणसांचा समूह गातो तर ते गायन त्याच्यामधून ऐकू येतं तुम्हाला. आणि हे तुमच्या इंटरनेटवरती ही साईट ओपन आहे, साऊंड क्लाउड म्हणून साईट आहे, त्या साईटवरती तुम्ही गेलात तर हे जे क्रिकेट त्यांनी जे केलं तयार तर त्याच्यामधून त्याने ते शोधून काढलं की अरे हे सुद्धा त्यांचं समूह गान असतं ते रात्री, आणि ते पण हार्मोनाइज असतं, म्हणजे असं नाही ते सुद्धा हार्मोनाइज पद्धतीने, म्हणजे मोठ्याच्या मोठं समूहगान चाललंय अशा प्रकारचा तो भास निर्माण होतो आणि जवळजवळ माणसं गात आहेत अशा पद्धतीचा तो आवाज येतो. म्हणजे इथे काय केलं, इथे त्यांनी गती कमी करून घेतली. तसंच प्रत्येक जण हा कमी अधिक गतीने काम करत असतो. ध्वनीचं वैशिष्ट्य हे आहे की ध्वनी जोपर्यंत सजातीय गती पकडत नाही तोपर्यंत त्याला अर्थ प्रदान होत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ध्वनी जोपर्यंत सजातीय गती म्हणजे माणसाला माणसाचीच गती पकडावी लागेल, जर इथे मी माणसाला कुत्र्याच्या गतीत बोलायला लागलो तर त्याला ते कळणार नाही. कुत्र्याची गती वेगळी आहे, माणसाची गती वेगळी आहे. आणि मग हे कसं काय गती ओळखायच्या, मग तुमचे आयुष्य जे आहे, आता त्या शास्त्रज्ञाला विचारलं की ती गती तू स्लो कशी केली तर त्याने फार सुंदर उत्तर दिलं, माणसाचं आयुष्य सरासरी 100 वर्ष आणि त्या 100 वर्षाच्या हिशोबाने ही माझी बोलण्याची गती आहे. मग रातकिड्याचं आयुष्य किती,
त्या हिशोबाने ती गती कमी केली त्याने. आलं का लक्षात? कारण रातकिडा काय एका रात्रीत येऊन मरतो किंवा अशी काय गती असेल त्याची? रातकिड्याला किती आयुष्य आहे? असं 5 दिवस 10 दिवस 1 महिना किती आयुष्य असेल? ते जे काही आयुष्य असेल समजा, त्या आयुष्यामध्ये तो जे काही बोलतो ते आयुष्यभराचं बोलतो. त्यामुळे ह्या न्यायाने ही गती, म्हणजे हे सायन्स आहे, त्याने ती तेवढी गती बरोबर कमी केली आणि त्याला ते बरोबर सापडलं. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की इथे सकाळी जन्माला येऊन संध्याकाळी कोमेजणारं फूल सुद्धा बोलत, फक्त आपल्याला ते इतक्या गतीने असतं की आपल्याला ते ऐकू येत नाही. त्याचं अख्खा आयुष्य एका दिवसाचं आहे. मग एका दिवसाच्या आयुष्यात तो जे काही बोलेल ते सगळं तो बोलून टाकतो. फक्त ते इतकं फास्ट असतं, तुम्हाला माहिती आहे ना की 7 रंग एकत्र केले आणि त्या 7 रंगाच्या वर्तुळाला जोरात फिरवलं तर गती आली की सगळे रंग गायब होतात. तसं कदाचित या फुलांच्या किंवा झाडांच्या बाबतीत घडत असावं की त्यांची जी गती आहे त्या गतीच्या अनुषंगाने त्यांचं शब्द गायब झाले असावेत. म्हणजे पण तरी सुद्धा झाडं बोलत नाहीत किंवा झाडांना ध्वनी नाही. मी शब्द हा विषय सांगतोय तुम्हाला, हा फार महत्वाचा विषय आहे. शब्द हा शब्द विषय तुम्ही आम्ही फक्त अशा अर्थाने घेतोय की मी बोलतोय तुम्ही ऐकता, त्या अर्थाने हा शब्द नाही आहे. हा वेगळ्या अर्थाने शब्द आहे. झाडांच्या विषयामध्ये आता तर शब्दांचं आपण ज्यावेळेला रेकॉर्डिंग करतो त्यावेळेला ग्राफ तयार होतो शब्दांचा. आत्ता काही दिवसांपूर्वी झाडांवर प्रयोग झाला एक खूप मोठा, झाडांना जीव असतो असं आपल्या जगदीशचंद्र बोसांनी सिद्ध केलेलं, बरोबर. त्याच्यानंतर झाड ही एकेंद्रीय वनस्पती आहे, म्हणजे एकेंद्रीय प्राणी आहे, त्याला त्वचा आहे फक्त. पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक इंद्रिय म्हणजे त्वचा आहे त्याला आणि बाकीची इंद्रिय नाही आहेत असं जैन शास्त्रांमध्ये येतं. म्हणजे झाडाला एकेंद्रीय मानतात ते आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की झाडाच्या हिशोबाने अहिंसा, म्हणजे झाडाला मारून खाल्ल्यामुळे अहिंसा म्हणजे हिंसा होत नाही. त्याचं कारण त्यांनी त्याला एकेंद्रीय ठरवलं. पण तसं पण नाहीये. आता शास्त्र पुढे गेलेली आहे. आता एका शास्त्रज्ञाने असं केलं की झाड जे आहे त्याला त्यांनी संपूर्ण यंत्रणा फिट केली आणि त्याचं जे ज्याला आपण म्हणतो स्पंदन, ज्याला म्हणतो आपण ध्वनी, तो ध्वनी मोजता येतो. तुम्हाला माहिती आहे तुमचा विचार मोजता येतो. लाय डिटेक्टर काय आहे माहिती? लाय डिटेक्टर काय आहे? तुमचा विचार मोजतो लाय डिटेक्टर. विचार म्हणजे तरंग आहे, तरंग म्हणजे शब्द आहे, हो किंवा नाही सांगतं ते. लाय डिटेक्टरची एक पद्धत आहे, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. लाय डिटेक्टर करताना आधी जो जज असतो किंवा जो कोणी असतो तो त्याला 3-4 प्रश्न असे विचारतो की ज्याची खोटी उत्तरं तो देऊच शकत नाही. तुम्हाला सांगतो, फार महत्वाचं आहे. तो विचारतो की आज गुरुवार आहे का, आज कुठला वार आहे? मग तो उत्तर देतो की आज गुरुवार आहे. त्याने म्हटलं आज गुरुवार आहे की त्याचा एक ग्राफ तयार होतो, खऱ्याचा ग्राफ तयार होतो. लक्षात घ्या, तो गुरुवारचा ग्राफ नसतो तो. मग तो विचारतो की इथे समोर जे बसलेले खुर्चीवर त्याच्यात काळ्या रंगाचा कोट घालून किती जण बसलेले आहेत? ते सोपं असतं खूप. त्याच्याविषयी तो खोटं बोलूच शकत नाही. मग तो म्हणतो की 1, 2, 3 इथे 3 बसलेले आहेत. त्याचा तो खऱ्याचा ग्राफ तयार होतो त्याचा. आणि मग आता त्याला तो 1, 2, 3 प्रश्न असे खरे विचारतो विचारतो आणि अचानक असा तो खोट त्याला विचारतो की ज्याच्यात तो खोट बोलणार असतो आणि तिथं त्याचा ग्राफ बिघडतो. तुम्हाला तो लाय डिटेक्टर पकडण्याची आयडिया ती आहे की आधी त्याला खऱ्याचा ग्राफ बनवावा लागतो, त्याच्यानंतर ते खोट. तर ध्वनी जो विषय आहे हा स्वतःचं अस्तित्व राखून असणारा विषय आहे आणि हा स्वतःचा ग्राफ तयार करणारा विषय आहे. त्यामुळे एखादा माणूस बोलला नाही तरी तो काहीतरी बोलत असतो. आता अण्णा हजारे उपोषण करतात, काही लोक मौन होतात. मौन होतात म्हणून काय? पण ते लिहित बसतात. मग काय याला मौन म्हणूच नाही. हे कसं काय मौन? लिहितात म्हणजे बोलतात, विचार करतात म्हणजे बोलतात. आपल्या दत्तगीतेमध्ये मौनाची व्याख्या आहे, परा पश्चंती मध्यमा वैखरी. चारी वाण्या जिथे मौन होतात त्याला मौन म्हणायचं. आपल्याकडे फक्त वैखरी मौन झाली की मौन म्हणतो आपण,
पण नाही ना, डोकं तर चालूच आहे आपलं, त्याला मौन म्हणत नाही. आणि ज्याला हे चारीच्या चारी मौन साधले त्याला मुनी अशी संज्ञा आहे. मुनी म्हणजे मौनी, त्याला मौन म्हणतात. तर इथे शब्द शस्त्रे झाले क्लेश हा विषय खूप बारकाईने घेऊया थोडासा आपण, की शब्द हा विषय जो आहे हा विषय अस्तित्वाची भाषा आहे. पहिला तर जर तुम्हाला ती भाषा आतमध्ये जाऊन उमगली नाही, जर ती तुम्हाला वरवर उमगली तरच त्याच्यातून तरंग निर्माण होतात. ती जर खूप आतून निर्माण झालेली असेल भाषा तर त्याच्यातून तरंग निर्माण होत नाही. आता एक लक्षात घ्या की एखादा माणूस शिवी देतोय आणि त्याच्यामधून तुम्हाला उपदेश समजून घ्यायचा आहे, हे कसं काय? शब्द शस्त्रे झाले क्लेश. आता खरं तर क्लेशदायक घटना आहे कोणी काही बोललं तर, पण तरी सुद्धा पुढची ओळ आहे की संती मानावा उपदेश. म्हणजे इथे मोठा प्रॉब्लेम आहे. इथे तुम्हाला ध्वनी शब्द तसा ऐकायचाच नाहीये जसा तो प्रस्तुत केला गेलेला आहे. खूप महत्वाची घटना आहे. तिथं त्याला अस्तित्वाची बोली या अर्थानेच तुम्हाला ऐकावं लागेल, तो त्याशिवाय त्याच्यातला उपदेश तुम्हाला कळणार नाही. इथे प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना किंवा आपण आता इथे बसलेलो आहोत प्रत्येकाच्या आतमध्ये विचार तरंग सध्या चालू आहे आणि हे विचार तरंग तुम्ही माझं ऐकत असल्यामुळे म्हणजे हे विचार तरंग हार्मोनाइज झालेले आहेत थोडेसे, म्हणजे हार्मनी निर्माण झालेली त्यांच्यामध्ये, थोडस संगीत निर्माण झालेले तुमच्या माझ्यामध्ये, त्यामुळे तुम्ही फक्त ऐकताय. हे जर संगीत काढलं याच्यामधलं, याच्यातला जो ध्वनी काढला, तर तुमचं आमचं नातं सुद्धा संपुष्टात येईल इतकी या ध्वनीची ताकद आहे. तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर तुमचं आणि माझं नातं काय, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असं सापडेल की ध्वनी हे नातं आहे. बघा तुम्ही, मी तुमच्याशी कधी आयुष्यात बोललो नसतो, फक्त तुमच्याजवळ येऊन बसलो असतो आणि गेलो असतो, तर त्याच्यातून नातं निर्माण होत नाही. म्हणून ज्ञानाला सुद्धा सुरुवात करताना शब्दांनी सुरुवात करावी असं वचन आलं म्हणतो, की ज्ञान सुद्धा सुरुवातीला शब्द ज्ञान, मग पुढे अपरोक्ष, पुढे सामान्य, पुढे विशेष, अशा त्याच्या तरा जातात. पण सुरुवात शब्द ज्ञानाने होती, तर तो शब्द हा शब्द नव्हे. या शब्दांच्या द्वारे, ध्वनीच्या द्वारे जे संगीत साधलं जातं, त्या संगीताच्या अर्थाने नातं निर्माण होणं गरजेचं आहे. त्या संगीताच्या अर्थाने, नाही तर तुम्हाला मला पण नेता येणार नाही किंवा मला तुमच्या बरोबर सुद्धा होता येणार नाही, दोन्ही गोष्टी. इथं जी नात्याची जी, म्हणजे तुम्ही जर आतमध्ये जर डोकावलं नात्याच्या, तर कुठंतरी हा जो लाटांचा प्रवास आहे, हा लाटांचा प्रवास कुठेतरी काम करतो आहे. खोलीवर आधारलेला आहे विषय. लाट ह्या खोलीशिवाय निर्माण होत नाही. जिथे खूप खोल आहे तिथेच लाट जन्माला येणार, पण ती लाट जन्माला तुम्हाला आणावी लागेल. आणि ती लाट कशासाठी जन्माला आणावी लागेल? कारण त्याशिवाय एकमेकांच्या जवळ आपण येणार नाही. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, नाही का? एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ वगैरे ग दि माडगूळकरांनी लिहिलेले. तर मुख्य विषय काय आहे इथे, की शब्द शस्त्र. जर एखादा मनुष्य तुम्हाला शब्दांनी काही बोलत असेल, तर त्यावेळेला तुमचं जर चित्त हे वरवरच्या आकाराने काम करत असेल, तर त्याचे जे परिणाम संभवतात ते सगळे वरचे वरचे परिणाम संभवतात. त्याच्यातून तुम्हाला उपदेश, उपदेश या शब्दाचा अर्थ उपनिषद आहे एवढा मोठा आहे. तुम्हाला उपदेश आणि उपनिषद एकच स्वतंत्रता आहे त्या विषयाला. त्याच्यातून तुम्हाला क्रांती घटित होणं अपेक्षित आहे. उपनिषद कशी जन्माला आली तुम्हाला माहिती? उपनिषद ही चर्चेतून जन्माला आली नाही. तुम्हाला सांगतो, चर्चेतून उपनिषदांचा जन्म नाहीये. एक उपनिषद का एक खिशात ठेवायच्या, म्हणजे एवढी विषय याच्यात एक उपनिषद मावतं, एवढीशी तर उपनिषद आहेत. ती एक एक ओळ आहे फक्त. ती एक एक ओळ
गुरु आहेत, शिष्य आहेत, एकमेकांजवळ बसलेत ते फक्त, एकमेकांचा सहवास आहे, सत्संग आहे, आणि त्याच्यानंतर त्या संगतीमधून घटनेच्या अनुषंगाने काहीतरी जन्माला आलं की त्याची जी वाक्यरचना होती ती उपनिषदात आलेली आहे. त्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये उपनिषदांची जी भाषांतर झाली ती हास्यास्पद ठरवली गेली. आपला ओम पूर्ण मदः पूर्ण मिदं पूर्णात् पूर्ण मुदच्यते, म्हणजे पूर्णातून पूर्ण काढून घेतल्यानंतर सुद्धा पूर्णच उरतं हे कळायला खूप अवघड आहे. आणि हे काय, हे काय सांगायची गोष्ट आहे का, ही त्या काळातले ऋषीमुनी हे सगळं जगले आणि त्या अनुषंगाने मग तो शब्द आला ओम पूर्ण मदत पूर्ण मिदम, नाही का, पूर्णात पूर्ण मुदच्यते. हे जगणं आहे. सकाळी मी त्यांच्याशी एक चर्चा करत होतो, त्या चर्चेमध्ये असं आहे की एक दिवा विझलेला आहे आणि दुसरा दिवा पेटलेला आहे. पेटलेल्या दिव्याला विझलेला दिवा पुन्हा पेटवायचं सामर्थ्य आहे, आहे की नाही, आहे. सगळ्या गोष्टी बरोबर आहे, याच्यामध्ये सामर्थ्य आहे, हा पेटलेला आहे, हा विझलेला आहे. आता जर या पेटलेल्या दिव्याने त्या विझलेल्या दिव्याला न पेटवता मोठमोठ्या शास्त्रांच्या रचना त्याला ऐकवायला सुरुवात केली की आपल्या वेदांमध्ये असं म्हटलंय, शास्त्रांमध्ये असं म्हटलंय, कुराणामध्ये असं म्हटलंय, पुराणामध्ये असं म्हटलंय, बायबलमध्ये असं म्हटलंय, तर या सगळ्या गोष्टीतून तो दिवा पेटणार नाही. हा दिवा पेटणार नाही, त्याला तेवढीशी जागा नाही येत. मग त्याला काय इलाज सांगितलाय, उपनिषदांची रचना अशी आहे की त्याला मग काय सोपा इलाज आहे की त्या दोन दिव्यांनी जवळ यावं, पहिला बुद्धाचा जवळ यावं. मग ते जवळ आल्यानंतर सुद्धा अंतर जेवढं कमी होईल तेवढं बघावं. आणि त्याच्यानंतर पुढची घटना अशीच आहे की ज्याला आपण म्हणतो की एकमेकांना टेकले दोघं, अंतर शून्य केलं तरच हे टेकत. मध्ये एक मीटरचं जरी अंतर ठेवलं तरी सुद्धा ते होत नाही, म्हणजे किंवा एक इंचाचं अंतर ठेवलं, अर्ध्या इंचाचं, एक एमएम अंतर ठेवून बघा तरी होत नाही. पण ज्या वेळेला एक जागा येते की जिथं मग ह्या वातीला सांगावं, ह्या ज्योतीला सांगावं लागत नाही की इथे वात आहे, एक जागा अशी येते मग की ह्या ज्योतीला सांगावं लागत नाही ही वात आहे, ती मग त्याच्यावरती अशी उडी टाकते. मग तुम्ही जर दिवा पेटताना तुम्ही बघितला का कधी असा, तेवढी जागा जोपर्यंत मेंटेन होत नाही तोपर्यंत उपनिषद जन्माला येत नाही. ती जागा आहे तेवढी, त्या जागेवरती ते लपकणं होतं, त्या जागेवरती ते पकडतं. त्याच्या आधी मग चाललंय, शब्द चाललेले आहेत, स्तुत्या चाललेल्या आहेत, आरत्या चाललेल्या आहेत, प्रार्थना चाललेल्या आहेत, खूप काही चाललेलं आहे. परंतु जी गोष्ट याच्यामुळे घटित होते, संघामुळे घटित होते, जी गोष्ट एक ठराविक अंतराजवळ आल्यानंतर घटित होते, ती गोष्ट या सगळ्या विषयाने घटित होत नाही, कुठल्याच विषयाने नाही. शब्दांनी तर नाहीच नाही. मग अशा वेळेला शब्द हा विषय फक्त नाते संबंधापुरता मर्यादित असतो. शब्दाला किती महत्व द्यायचं, आपण मागे सुद्धा मागच्या याच्यामध्ये म्हटलंय आपण की शब्दांना खूप महत्व देऊन चालणार नाही, कारण आपल्याला शब्दामध्ये काही सिद्धच करता येत नाही, हे तर फिक्स झालेलं आहे. आता परवा दिवशी आमचा विषय झाला की मी जर असं म्हटलं की धूत काकांनी असा विचार केला की या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत जाऊन यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे असा विचार केला जाऊन परत यायचं, आता हे मी शब्दात लिहिताना एवढंच लिहू शकतो की धूत काका या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत जाऊन परत आले. याच्या व्यतिरिक्त काय लिहू शकतो का मी शब्दांमध्ये? काही लिहू शकत नाही. पण तुम्हाला माहीत नाही की जे मी शब्दात लिहिले ते काहीही घडलेलं नाहीये, तुम्हाला सांगतो. जाऊन आले तसं नाहीये ते, जाऊन आले त्याच्यामध्ये काय सुरुवात झाली, त्याच्यामध्ये सुरुवात ही झाली की पहिल्यांदा
कसं जायचं हे आतल्या ठरवलं गेलं. किती घटना आहेत तुम्हाला सांगतो. कसं जायचं ते ठरलं, सरळ चालत जायचं का कोणाच्या गळ्यात हात घालून जायचं ते ठरलं, पायाने कसं चालायचं ते ठरलं, डोळे उघडे ठेवणं ठरलं, सगळ्या प्रतिक्षिप्त क्रिया जागृत असणं ठरलं, हे तुम्हाला माहीत नाही सगळं ठरलेलं. त्याच्यानंतर प्रत्येक पाऊल चालताना मध्ये काय काय आलं की नाही, मग गटर आलं तर त्या गटराला बाजूला करून गेले, चांगलं जागेवरून गेले, सरळ जागेवरून गेले, ठेचकाळले, जे काय असेल ते असं करून ते तिकडे गेले आणि परत आले. म्हणजे या इथून जाऊन इथं येईपर्यंत ज्या घटना घडल्यात त्या घटना कुठंही विचारांच्या पातळीवर येऊ शकलेल्या नाहीयेत. तुम्हाला विचारांच्या पातळीवर एक ओळ आलेली फक्त शब्द, काय दूध काका पूर्वेकडून पश्चिमेकडे एवढ्या किलो 1 मीटर जाऊन आले समजा, ही घटना आली नाही जी घटना घडली. म्हणजे विचारांची पातळी सुद्धा दत्त महाराज म्हणतात की एवढी छोटी आहे, विचारांची पातळी म्हणतात. घटनेच्या आधीचा विचार हा सुद्धा घटनेच्या एक अनंतांश भरेल एवढाच असतो. त्यातून कळत नाही, कळतच नाही, कारण घटना वेगळीच घडत असते. काय ते चालता चालता मध्ये ठेचकाळले, ते मध्येच बसले, ते घटनेत त्या विचारात आलेलं नाहीये, ते पुढचं काहीही आलेलं नाहीये, घटनेत जाऊन आले एवढाच विचार येतो फक्त. तर ध्वनीची जी काम करण्याची पद्धत आहे अर्थाच्या अनुषंगाने, ती अत्यंत अल्प पद्धत आहे. ध्वनी काम करताना खूप कमी काम करतो, तो घटनेची सूचना देतो, परंतु घटना कशी घडणार आहे याची कोणतीही सूचना त्याच्याकडे नसते. लक्षात घ्या, शब्द घटनेची सूचना देतो परंतु घटना कशी घडणार आहे याचं पूर्ण अज्ञान शब्दाला असतं. लक्षात घ्या, लक्षात येते का? परत सांगतो तुम्हाला, तुम्ही म्हटलात परत एकदा बोला, परत एकदा बोलतो, शब्दाला एवढी अक्कल नाही, एवढं ज्ञान नाहीये शब्दाला. शब्द फक्त घटना घडली एवढी सूचना देतो, ती घटना कशी घडणार आहे, त्याच्यामध्ये काय अडचणी येणार आहेत, त्याच्यामध्ये नक्की अवयव कोणते वापरले जाणार आहे, सावधता किती टक्के वापरली जाणार आहे की बेसावध होणार आहे, काहीही विषय त्या शब्दामध्ये येत नाही. मग असा शब्द की ज्याला अस्तित्व परत्वे किंमत एक अनंतांश आहे असं म्हणणार आपण, काय किंमत आहे शब्दाला. आणि तोच शब्द जर इथे मी वाकड्या पद्धतीने बोललो तर तेवढा एक शब्द तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवता. एक शब्द, माणसं आयुष्यभर तोंड बघत नाही एकमेकांची, काय कारण, तो मला असं बोलला होता. आता आमच्या यांचं निधन झालं, एक होत त्याच्यामध्ये समजा पात्र, त्यांनी असं सांगितलं होतं की नाही दादांचं माझं असं झालं होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमचं तोंड बघणार नाही, झालं. मृत्यूनंतर बघायला पण नाही आले ते. म्हणजे काय झालं, त्या एका शब्दाने किती काम केलं बघा. आता तो शब्द घटना प्रकट करायला किती छोटा आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलं. म्हणून गोरक्षनाथांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये उल्लेख केला की मी पाठीमागच्या शब्दांना मानत नाही, मी शास्त्रांना मान देत नाही. का? कारण मी घटनेच्या अनुषंगाने चालतो आणि या नात्याने मी शास्त्रांचा जन्मदाता आहे. मी शास्त्रांचा जन्मदाता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे असं आहे की शास्त्रांना मी मानणार नाही, मी बोलीन त्या शास्त्राला तुम्हाला मानावं लागेल. त्याचं कारण की मी घटनेच्या अनुषंगाने बोलतो. ही खूप मोठी रेंज आहे, खूप मोठी ताकद आहे, इथे खूप मोठं सामर्थ्य प्रक्षेपित होते, त्याशिवाय अशी वाक्य येणार नाही. बरोबर आहे की नाही? शब्दांना महत्व किती छोटं महत्व. आणि त्या शब्दांनी जर क्लेश झाले तुम्हाला, कबीराने एके ठिकाणी म्हटले की शब्द शब्द क्या कहूं, शब्द के हाथ न पाव. या शब्दाला
हातही नाही पायही नाही आणि हा शब्द उच्चाराप्रमाणे अर्थ बदलतो. म्हणजे एक शब्द औषधी करे वही शब्द करे घाव. म्हणजे काय होतं, समजा मी आता विष्णू जोशींना म्हटलं काय जोशी है ना, तर त्यांना वाटेल की मी काळजीचा सूर काढलाय. पण मी हे काय जोशी शब्द जर दूतांकडे असं म्हटलं की काय जोशी, तर त्याच्यामध्ये जोशींचं सगळं मानहानन झालेलं आहे, मानहानी झालेली पूर्वजांची. कारण माझी उच्चाराची पद्धत बघितली, शब्द तोच, मी उच्चार बदलला तर त्याच्यामुळे त्याचा अर्थ बदलला. तर ज्या शब्दांना अर्थासाठी जीवाच्या भावदशेवर अवलंबून राहावं लागतंय, ज्या शब्दांना अर्थासाठी जीवाच्या भावदशेवर अवलंबून राहावं लागतंय, असे परावलंबी शब्द तुमच्यावर जर अधिराज्य गाजवत असतील तर याच्यासारखं अज्ञान आहे. येते लक्षात तुमच्या, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. मनुष्य या जगामध्ये जन्माला आला तर असं झालं की तो शब्दांशिवाय जन्माला आलेला आहे, तो घटनेने जन्माला आलेला आहे. त्याचा जन्म हे शब्द नव्हे, त्याचा जन्म ही घटना आहे. शब्दाचं काम जे सुरू झालेलं आहे ते खूप नंतर सुरू झालेलं काम आहे शब्दांचं. शब्द हा आधी सुरू झालेला नाहीये. असं म्हणतात शब्दातून सगळं उठलं, पण तसं नाहीये. शब्दाला सुद्धा सामर्थ्य देणारी यंत्रणा सृष्टीमध्ये आहे आणि त्या सामर्थ्याच्या अंगाने, आता जसं मी तुम्हाला म्हटलं की रातकिड्यांचे गाण आपण ऐकू शकतो, पण हीच रातकिडे जर अचेतन अवस्थेला गेले तर ते गाण ऐकू येत नाही. म्हणजे याचा अर्थ शब्दाला चेतनावर संपूर्णपणे अवलंबून राहावं लागतं, त्याच्याशिवाय त्याचा अर्थच प्रकट होत नाही. आता इथे असं आहे की विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, इथपर्यंत आली. पण शब्द शस्त्रे झाले क्लेश, म्हणजे इथे मुक्ताबाई हे धरून चाललेली आहे की हे जग एवढं अज्ञानी आहे की एखादा शब्दावरती आयुष्य काढत, एका शब्दावर आयुष्य काढणारे आपण आपला भाव तपासा. आपण तुम्हाला सांगतो बऱ्याच गोष्टी आपल्या बाबतीत अशा आहेत की आपण चुकीच्या पद्धतीने डोक्यात घेतो, म्हणजे आपण उलट मानतो. आता एके ठिकाणी मी असं सांगितलं की मनुष्य एक मोठा विषय झाला समजा, त्या विषयामध्ये असं झालं की खूप लोक बसली होती आणि त्या तिथे असा प्रश्न चर्चेला गेला की मनुष्य नक्की कशात अडकलेला आहे इथे, कारण बंधनात आहे तो, त्याला मुक्त व्हायचंय. मग त्याला कुणी भवसागर नाव दिलंय, कुणी दुःखसागर नाव दिलंय, की कुणी संसार नाव दिलंय, संसार चक्र म्हटलेलं आहे, कुणी संसाराच्या गाड्यात अडकून पडलाय, कुणी संपत्तीत अडकून पडलाय, कुणी आणखी कशात अडकून पडलाय. खूप मोठी चर्चा झाली या विषयाची. इथं जर मी आता हा विषय मतदानाला टाकला, प्रत्येकाला जर एक स्लिप दिली की त्याच्यावरती लिहा की तुम्ही नक्की कशात अडकलेला आहात, तर तुमच्यापैकी प्रत्येक जण त्या स्लिपवरती वेगळं वेगळं लिहिल. त्याचं कारण आहे की तुम्ही नक्की कशाला बंधन समजताय तो तुमचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्या चिठ्ठीवर वेगळं काहीतरी लिहिल की मनुष्य याच्यात अडकलाय, मनुष्य याच्यात अडकलाय, मनुष्य याच्यात अडकलाय. काही लोक म्हणतील शब्दात अडकलाय, काही लोक म्हणतील तपश्चर्यात अडकलाय, काही म्हणतील त्यागात अडकलाय, काही म्हणतील भोगात अडकलाय. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या चर्चेचा एंड कसा झाला ते सांगतो तुम्हाला. काय तुम्हाला वाटतं, या चर्चेचा शेवट जो केला, मी सगळं ऐकून घेतलं, सगळ्यांनी सगळ्यांची मतं मांडली, त्याच्यानंतर शेवटचं मत जे मांडलं गेलं समजा ते असं होतं
की मनुष्य तुम्ही सुद्धा स्वतःकडे बघा या विषयात, मनुष्य इथे जे त्याच्याकडे नाही त्याच्यात अडकलेला आहे, तो असलेल्या गोष्टीत अडकलेला नाही. तुम्ही सगळ्या रचना तुमच्या डोक्याच्या तपासा, तो असलेल्या गोष्टीत जर अडकला असता तर याच्यासारखं भाग्य नाही. मग काय विचारता, मग तुम्हाला जे मिळालेलं आहे ते काय आहे हे तुम्हाला लोकांनी समजून सांगावं लागतंय, याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणजे हे मला समजून सांगावं लागतं हे दुर्दैव आहे, मिळालेलंच आहे. परमेश्वराच्या बाबतीत एक ठिकाणी एक माणूस म्हणतोय की म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की जी गोष्ट मिळालेली आहे ती गोष्ट माणूस शोधतो. परमेश्वराच्या बाबतीत हे असं उलट घडतंय, जी गोष्ट मिळालेली आहे तीच गोष्ट शोधत निघालेला आहे. म्हणजे माशामध्ये माशाने पाण्यामध्ये राहून पाण्याचा शोध घ्यावा तशी अवस्था आहे तुमची. आपण पूर्णपणे अभावाला पकडलेला आहे. तुमचे सगळे प्लॅन्स हे तुमचे अभाव आहे. जे आहे ती गोष्ट तुम्हाला पकडूनच ठेवू शकलेली नाही, म्हणून तर पुढे सरकताय तुम्ही. जी गोष्ट तुमच्याकडे आहे त्यात तुम्ही अडकत नाही, जी गोष्ट तुमच्याकडे आहे ती तुम्हाला कधीही पकडून ठेवू शकत नाही. असलेल्या गोष्टीकडे सामर्थ्यच नाहीये, सगळं सामर्थ्य नसलेल्या गोष्टीकडे आहे. या जगात तुम्हाला जो खेळवतोय तो अभाव खेळवतोय तुम्हाला. तुमच्याकडे नाहीये त्या गोष्टीसाठी तुम्ही वेडे होता, तुमच्याकडे नाहीये त्या गोष्टीसाठी तुम्ही वाटेल ते करायची तयारी आहे तुमची. तुमच्याकडे जे नाहीये तेच तुमचं डेस्टिनेशन पॉइंट आहे, तुमच्याकडे जे नाहीये तो तेच तुमच्या ध्येयाची म्हणजे अवस्था होऊन बसलेलं आहे. तुमच्याकडे जे नाहीये तेच तुम्हाला अंतिम सत्य वाटते. आणखी लक्षात घेतो म्हणून, तुमच्या सगळ्या व्याख्या आहेच्या व्याख्या नाहीयेत, सगळ्या व्याख्या नाहीच्या व्याख्या आहेत. सगळ्या जे तुमच्याकडे नाहीये ते तुमचं ध्येय आहे, तुमच्याकडे आहे त्याच्याकडे तुम्हाला एक कण फुरसत नाही तुम्हाला बघायची. प्रेमचंदच्या एखाद्या एका स्टोरीमध्ये येतं असं, त्याची पुरस्कार म्हणून एक छान कथा एकदा टीव्हीला दाखवली. त्याच्यामध्ये असं आहे की तो एका मुलीवर प्रेम करत असतो आणि ती मुलगी नेहमी त्याच्यामध्ये हे काढत असते, म्हणजे चुका काढत असते, तू असं लिहायला पाहिजे, तू तसं लिहायला पाहिजे, आणि दोघांचं प्रेमही जमतं. परंतु वडिलांचं कुठेतरी शब्द गेलेला असतो म्हणून याचं लग्न त्या मुलीशी होत नाही. त्या मुलीशी न होता एका अत्यंत गावखेड्यातली एक मुलगी जिला काही या साहित्यातलं ज्ञान नाही अशा मुलीशी लग्न होत. आणि मग पुढे असं असतं की तिला काही घेणं देणं नाही, आपला नवरा काहीतरी करतोय इथपर्यंतच तिला गम्य. तिला हे माहीत नाही की हा कोण साहित्यिक आहे, तिला हे माहीत नाही काही नाही. ते नवरा आला की जेवण वाढणे, हे करणे, तांब्यात पाणी देणे, नाही का हे सगळे जे ते अगदी ती मूकपणे हे सगळं करत राहते असा तो विषय. आणि ती मात्र मग त्याची तिची मैत्री असल्यामुळे दोघं एकमेकांशी फोनवरून बोलणं किंवा एकमेकांना भेटणं असे म्हणजे वाईट अर्थाने नाही, चांगल्या अर्थाने दोघं मित्र असतात. आणि मग तिचं कौतुक होणं असे सगळे विषय चाललेले असतात त्याच्यामध्ये भरपूर. मग त्याचा एंड सांगतो तुम्हाला की याला कुठला तरी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो मोठा. आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर तिथे तो भाषण करतो, त्या भाषणामध्ये सुद्धा आभार प्रकट करताना नाही का, मग म्हणजे आई बाबाला पुरस्कार आपण अर्पण करतो किंवा आहे, तर तिथे सुद्धा त्या बायकोचा एक छटाक उल्लेख नाही तिथे कुठे. त्याची घरी त्याला मोठे ट्रॉफी मिळते, तिथे पण त्या स्त्रीचा उल्लेख करतो की हिने सातत्याने मला हे केलं, म्हणजे प्रोत्साहन दिलं, हे केलं, तू लिहू शकतो, असे सगळे उल्लेख करून तो घरी येतो. घरी आल्यानंतर त्या बायकोच्या गावी नाहीये याला पुरस्कार मिळालेला आहे, किंवा त्या पुरस्काराचं मोलही नाहीये तिच्यासाठी. तो नवरा घरी येणं याच्यासारखा पुरस्कार नाहीये.
ती फार तो हार बीर घालून ते पुरस्कार घेऊन घरी येतो. स्टोरी आहे अर्थात ही, पण ती सत्य घटनेवर असावी. तो घरी येतो आणि ती बायको आपली नेहमीप्रमाणे ते ताट बीट वाढते, पाठ मांडते त्याला तिथं खाली, आणि मग तो जेवत बसतो तर ती आपली जुन्या पद्धतीने वारा घालत बसते नवऱ्याला. तिला माहीत नाही आहे की हा नवरा हार घालून आलाय, याचा फार मोठा सत्कार झालेला आहे, मोठा पुरस्कार मिळवलेला. तिला याची काही कल्पना नाहीये. त्या तेवढ्याशा घटनेने तो प्रेमचंद म्हणतो, म्हणजे त्याचा जो नायक आहे तिथला, तो म्हणतोय की त्या पाटावर बसल्यानंतर ती ज्यावेळेला वारा घालायला लागली मला, त्यावेळेला एका सेकंदात म्हणे ती माझ्याबरोबर असतानाचा प्रवास उलगडला म्हणे एका सेकंदात. आणि मग माझ्या लक्षात आलं की जर माझ्या घरात मला अपेक्षित असलेली शांती मी लिहिताना मला कोणी सारखंच सांगितलं असतं हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, अमुक बरोबर नाही, तमुक बरोबर नाही, नाही का, तर कदाचित मी एवढं चांगलं लिहू शकलो नसतो. म्हणजे तर त्याच्या लक्षात येतं की घरातली जी प्रगाढ शांती आहे त्या शांतीच्या पार्श्वभूमीवर हे इतकं चांगलं लिखाण होऊ शकलेलं आहे. आणि मग त्याचा एंड त्याने दाखवलाय की तो ते बाईला तेही कळत नाही, पण तो स्वतःच्या गळ्यातला हार काढतो आणि तिच्या गळ्यात टाकतो, आणि तो जो पुरस्कार आहे तो घरी पुन्हा एकदा पुरस्कार समारंभ तो घरी त्या बायकोच्या हातात तो पुरस्कार देतो. तिला ते कळत नाही की हा पुरस्कार कशासाठी मिळालाय किंवा काय देतोय, हा काहीही तिच्या गावी नाही, परंतु त्याच्या एक लक्षात येतं की ही जी अशी ताकद काम करते ज्या पद्धतीने, म्हणजे मौन होऊन जी शब्दांनी काम करते ताकद ती तुलनेने खूप अल्प असते, परंतु जी मौनाची ताकद असते ती खूप प्रगल्भ ताकद असते, त्याच्यातून खूप जास्त सापडतं. आणि मग ही जी मौनाची ताकद त्याने वापरलेली त्याचा त्याला साक्षात्कार होतो तिथे. शब्दशस्त्रे झाले क्लेश, इथे शब्द नाहीयेत त्यामुळे क्लेश नाही. पार्श्वभूमी स्वच्छ, कोरी पाटी, लिहा तुम्हाला काय लिहायचं ते वाटतं आपल्याला, हे तुम्हाला अपेक्षित वातावरण नसतं तर आज आपण ज्या रेंजला त्या रेंजला येणार नाही कधी. पण याच्यासाठी हा संपूर्ण जो तुम्ही ज्या सृष्टीमध्ये वावरता त्या सृष्टीची हार्मनी काम करते, त्या सृष्टीच्या प्रत्येक रचना तुमच्या व्यक्तिमत्वाला डेव्हलप करण्यामध्ये गुंतलेली आहे, तुम्हाला सांगतो. मग अशा वेळेला एखादा शब्द वाकडा आला तरी सुद्धा तो वाकडा शब्द, आता आपण मागे सुद्धा आपल्या याच्यामध्ये केलं किंवा जोगळेकरांच्या उदाहरणाच्या हिशोबाने मी सांगितलं की त्यांना मी खूप बोललो, तो हार्मनीचा भाग, म्हणजे रागाने बोललो तरी हार्मनी आहे. मग इथे जर माऊलींच्या साठी जर ते रागाने बोललीत लोक तर तो हार्मनीचा भाग आहे, तो भाग हार्मनीचा आहे, तो भाग असा नाहीये. त्याच्यातूनच मग माऊली मग लगेच तडक विश्वाच्या कल्याणाचा विषय लगेच ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्य सुरू करावं लागलं त्यांना. ते कशातून सुरू करावं लागलं, त्या शब्दांच्या अनुषंगाने. रागवून बसून करता काय, पण झालं काय शेवटी, ज्या वेळेला ही मंडळी सगळी रागवत होती त्याच वेळेला एक गोष्ट निश्चित होत होती, या जगामध्ये, आता तुम्हाला सांगतो व्यक्तिगत माझ्याविषयी, की समजा माझं प्रेमविवाह झाला, आता हा प्रेमविवाह झाला त्याच्या आधीची ओळ मी सांगतो तुम्हाला, त्याच्या आधीची ओळ ही निश्चित करावी लागली मला. काय निश्चित करावी लागली, की मला असामान्य व्हायवं लागेल, हे मला निश्चित करावं लागलं. तिथे जर मी सामान्य स्तरावर राहील तर इथे माझा प्रेमविवाह चालणार नाही, कारण इथे असं आहे की मग शब्दशास्त्रे झाले क्लेशवाले खूप लोक आहेत, पण संती मानावा उपदेश त्याच्यासाठी मला असामान्य व्हावं लागेल, कारण मला कुठल्याही घटनेमधून चांगला अर्थ काढायला लागेल, मला कुठल्याही घटनेमधून हार्मनी शोधावी लागेल, ती जर मला शोधता आली नाही तर माझा विवाह फेल आहे. म्हणून मग पहिल्यांदा हा विचार केला की असामान्य व्हावं लागेल, कारण पुढे नकाराची भाषा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे की नाही?
म्हणजे शेवटी काय झालं की लोक वाईट बोलतायत याचा अर्थच ते तुमच्यामधलं असामान्यत्व खणून काढतायत असा त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे. ते तुमचं खणतायत, ते असामान्यत्व खणलं त्यांनी. आणि म्हणून माझं आता मी आज तुम्हाला एवढा दिसतोय त्यात बऱ्याच कारणांपैकी एक कारण हे आहे की माझ्या वाट्याला आलेलं जे जीवन, जी वाईट परिस्थिती आली त्या सगळ्यांचा अर्थ आज मला चांगला वाटतो. मला बरीच लोक भेटतात आमचे सुभाष तुत्तर म्हणून आहेत. एक दिवशी त्यांच्या घरी गेलो, मोठे म्हणजे जोशींना माहिती आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, म्हणजे फिरोदी यांच्या बंगल्या शेजारी त्यांचा बंगला आहे तिथे अभिमान श्रीमध्ये. तर एक दिवशी त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी त्यांच्या गरिबीचा पाढा वाचला. की काय सांगू, राजू शेठ म्हणले पत्र्याच्या चाळीमध्ये दिवस काढले, म्हणजे गरम व्हायचं, पंखा नसायचा, असं नसायचं. पण आज कौतुकाने सांगतात, आज कुठे आहेत ते? फार अरुण फिरोजाची राईट हँड आहेत समजा. पण एक काळ असा होता की पत्र्याच्या घरामध्ये अशी अवस्था होती. त्यांनी मला खूप ते वर्णन करून सांगितलं, त्यांनी मला की असं असं माझं जीवन गेलं आणि त्याच्यातून मी बाहेर पडलो. मी त्यांना तेच म्हटलं, जर ते पत्र्याचं जीवन नसतं तुमचं तर आज तुम्हाला कौतुकाने सांगायला होतं काय? आमचे वसंतराव पण सांगतात ना की मी घर बांधताना सायकल वरून ते हे आणलं. काय ते म्हणतात, ते लोखंड सायकल वरून मी ते आणायचो. पण गंमत आहे बघा त्याच्यामध्ये. पण आज तुम्हाला कौतुक कौतुकाने तुम्ही काय सांगताय? कौतुकाने तुम्ही तेच सांगताय की ज्याच्यामधून शिकलात तुम्ही. एक बुद्ध जन्माला आला, कसा जन्माला आला? मेलेला माणूस बघितला, ती घटना त्याला सांगून गेली सगळं काही. काय ती घटना आहे? ती काय चुकीची घटना आहे? एक म्हातारा माणूस बघितला, एक मेलेला माणूस बघितला, आता याच्यातून काय ऐकायचं लोकांनी? पण नाही, त्याच घटना क्रांतिकारी असतात, त्याच घटनेतून क्रांती घडू शकते. सरळ घटनेतून क्रांती इथे घडत नाही. तर इथे तो विषय आहे, विश्व रागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी, पण शब्द शस्त्रे झाले क्लेश. जर एखादा माणूस तिरपा शब्द बोलत असेल तर त्याच्यातला उपदेश हा आपल्याला कळायला पाहिजे. ही एवढी छोटी घटना नाहीये, एवढं सोपं नाहीये हे तुम्हाला सांगतो. आणि त्याचं कारण काय? त्याचं कारण की आपली जी डोक्याची अवस्था आहे ती अभावाच्या अनुषंगाने कार्य करणारी आहे. अभावाचा पगडा जो आहे तो वेगळा पगडा आहे. इथे तुम्हाला सांगतो की आपल्या ग्रंथामध्ये एक जागा आली आहे की 9 महिने गर्भामध्ये माणूस काढतो, तर मग त्याने पहिल्या दिवशी सलील झाला, दुसऱ्या दिवशी कलील झाला म्हणजे मग त्याच्यानंतर नाही, पहिल्या दिवशी तो सलील होता, मग 7 दिवसात कलील झाला म्हणे. मग त्याच्या पुढे आहे की बाबा 15 दिवसामध्ये गोळा झाला त्याचा, आणि मग महिन्याभरानंतर तो टणक झाला. मी त्यावेळेला विचार करत होतो की हे आता सायन्स खूप पुढे गेलेलं आहे या विषयातलं. तुम्हाला मागेही सांगितलं 0 ते 9 नाही का, सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. सगळं कळतं आतमध्ये कसं चाललेलं आहे, काय चाललेलं आहे सगळं ते. अर्थात सायन्सला फक्त घटनेच्या अनुषंगाने दृष्टी, घटनेच्या कारणांच्या अनुषंगाने शास्त्राची दृष्टी अजून गेलेली नाहीये. की ठीक आहे, पहिल्या महिन्यामध्ये एवढं एवढं बाळ होतं हे शास्त्राला दिसतं, पण ते एका महिन्यात एवढंच का होतं त्याचं कारण शास्त्राकडे नाही, ते येणारही नाही ते कारण. म्हणजे दृष्टीत भेद आहे. विज्ञानाची दृष्टी वेगळी पडते, शास्त्राची ज्ञानाची दृष्टी वेगळी पडते. पण तिथे माझ्या लक्षात आलं की हे ही ओवी कशासाठी आली दत्त महाराजांची, काय मोठं नवीन सांगितलं त्यांनी. पहिल्या दिवशी असं होतं, 7 दिवसात असं झालं, म्हणजे पहिल्या दिवशी काय झालं, सलील होतं, दुसरं 7 दिवसामध्ये कलील झालं म्हणे, 15 दिवसामध्ये गोळा झाला त्याचा, आणि त्याच्यानंतर 1 महिन्यामध्ये टणक झाला, मग ते शिर आलं 2 महिन्यामध्ये, आणि मग 3 महिन्यात हात पाय आले, असं सगळं ते त्यांनी दिलं. मला ते फार नवल वाटलं सगळं लिहित, ज्यावेळी वाचत होतो मी ते, म्हटलं हे सांगायचं कारण काय. तर ते
एक लक्षात घ्या, संतो की वाणी अटपटी, झटपट लखे नको. ही गोष्ट जर मी बोलत असतो तर कदाचित तितकं दिव्यत्व त्याला प्रदान करता येणार नाही आपल्याला. पण जेव्हा दत्त महाराज त्यांच्या बोलण्यातून ही ओळ सांगतात तर तेव्हा नक्कीच त्याच्यातला उपदेश आपल्याला बाहेर काढणं गरजेचं होऊन जातं की काहीतरी वेगळं सांगायचंय त्यांना जे असं सांगता येत नाही त्यांना. मग त्याच्यानंतर ज्या वेळेला विस्तार मी लिहायला घेतला त्याचा, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की ही जी पद्धत आहे 1, 2, 3, 4 नाही का, पहिल्यांदा मनुष्य जो असतो तो कुठल्याही गोष्टीमध्ये एक विचार असतो त्याचा, त्याच्यानंतर तो बुडबुडा होतो त्याचा तयार, कलील झाला म्हणजे गोळा नाही झाला, बुडबुडे यायला लागले त्या विचारांमधून. आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या अवस्थेला काय होतो की तो जो गोळा आहे तो गोळा साधला जातो, चिखलासारखा होतो, आणि मग तो गोळा टणक होतो. म्हणजे माणसाचं आयुष्यामध्ये प्रत्येक घटना जी घडते ती अशा 4 टप्प्याला घडते, कारण ती नियती तिथे फिक्स झालेली आहे तुमची. सगळ्या घटना तशाच घडतात तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्या आयुष्यात कुठलाही विचार आला की तो विचार पहिल्या दिवशी विचार येतो, त्याच्यानंतर 7-8 दिवस त्याला बुडबुडे येतात, करायचं नाही करायचं, अंग करायचं, मग त्याच्यानंतर काय होतं की आणखी थोडीशी मंडळी जमा होऊन त्याला थोडस तुम्ही चिखलाचं स्वरूप देता, है की नाही, आणि मग त्याच्यानंतर 1 महिन्याभरामध्ये ते टणक होतं. तुमच्या प्रत्येक गोष्टी जर तुम्ही बघितल्या टणक झालेल्या, तर त्या टणक झालेल्या गोष्टी साधारण हा असा वेळ घेतात त्याच्यामध्ये. माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य त्या हिशोबाने हे महिन्याचं गणित आहे त्याचं. म्हणजे की कोणतीही गोष्ट ही अशा पद्धतीने टणक होत राहते की पहिल्यांदा सलील असतो, मग कलील होत म्हणजे बुडबुडे येतात त्याच्यामधून, काहीतरी तापतो, मग ते गोळा होतो, मग तो टणक होतो, मग त्याला बघा टणक होईपर्यंत, टणक होईपर्यंत ज्ञान नाही, टणक झाल्यानंतर शिर येतो. म्हणजे आता त्याच्या ज्ञानाचे दुमारे फुटतात, याचा काय उपयोग करायचा, कसं काय करायचं, अंक काय करायचं, निर्मितीची प्रक्रिया ज्ञानाच्या अलीकडे आहे. मग इथून ज्ञान येतो आणि मग त्याच्यानंतर नुसतं डोकं येऊन चालणार आहे का, योजना आली डोकं आलं म्हणजे, आणि मग त्याच्यानंतर कर्मेंद्रिय येतात की आता योजनेची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने ती जी रचना आहे आईच्या गर्भातली तीच आपण मोठ्या अंगाने बाहेर वापरतो. त्यामुळे इथे जे जे शब्द तुमच्यामध्ये टणक होतात तर ते त्यांचं जर टणकत्व तपासलं तर ते जर सलील अवस्थेत असताना संपवले तर त्या शब्दांचा त्रास होत नाही तुम्हाला. अलग अलग काय तुमच्या शब्द शस्त्र कधी होईल, शब्द महिन्याभरानंतर शस्त्र होईल. तुम्ही जर त्याला महिना दिला त्या विषयाला, हा माझ्याशी असं बोलला, हा माझ्याशी असं बोलला, मग काही खरं नाही, मग ते शस्त्रच, मग ते टणक झालं. आता ते मोडेन पण वाकणार नाही स्थितीला आलं ते, गोळा असेपर्यंत पण ठीक आहे, त्याच्या आधी पण ठीक आहे. म्हणजे एखादं वडाचं झाड आहे ते बीज असेपर्यंत खूपच सोपं आहे संपवायला, काही प्रॉब्लेम नाही, सलील अवस्था आहे, बीज आहे, तिथल्या तिथे खात्मा. आता दूध काका मध्ये एकदा आले होते, त्यांनी एक विषय सांगितला, त्यांचा काहीतरी 1 सब्जेक्ट होता, ते म्हटले 15 मिनिटात मी विषय संपवून टाकला, काय एक विषय होता काहीतरी, उगीच रेंगाळला होता, शेवटी ते बोलून 15-20 मिनिटात तो विषय हाता वेगळा केला, सलील दर्जाला आणला त्याला तुम्ही, टणकत्व होतं ते. त्या टणकत्वाला तुम्हाला उलटा प्रवास घडवावा लागेल थोडासा, त्या टणकत्वाला परत गोळ्याच्या भाषेत आणावं लागेल, त्या गोळ्याला परत कलिलात आणावं लागेल, त्या कलिलाला पुन्हा सलील, पण ते त्रासदायक आहे विषय. त्याच्या ऐवजी एक घटना करता येईल तुम्हाला की ज्या ज्या वेळेला असं होतंय की एखादा शब्द तुमच्यापर्यंत येतोय आणि तो शब्द तुम्हाला वाटतंय की चुकीचा आहे, दुःख देतोय, तुम्ही त्याच जागेवर त्याचा छेद करा, 2 गोष्टी बोलून विषय संपवून टाका.
शब्द ज्यावेळी पाठलाग करतो त्यावेळी तो टणक होणार आहे हे लक्षात ठेवायचं. तो टणक झाला मग तुमची आयुष्यभर पाठ सोडणार नाही. शब्दांचा प्रॉब्लेम तो आहे. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की जोगळेकरांना मी बोललो फाड 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 फाड, पण त्याच दिवशी या जागेवर बसून म्हटलं बाबा मला क्षमा करा, म्हणजे मी ती सलील अवस्था त्याची मोडली नाही. परत बाहेर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, उभं राहून त्यांच्याकडून आश्वासन मिळवलं. मी त्यांना माहिती असेल की तुम्ही इथं येणं बंद करणार नाही आहात हे आश्वासन मिळवलं. त्याच्यानंतर विषय संपला, तसा नाही संपवला मी तो. का? कारण त्याची सलील अवस्था कलील झाली, बुडबुडे यायला लागलं की पुढची प्रोसेस सुरू होते. आणि इथे माऊलींच्या बाबतीत हे घडलेलं आहे की ती सलील अवस्था कलीलतेकडे सरकलेली आहे, बुडबुडे आलेले आहेत थोडेस. म्हणून तर दादा खिडक्या लावून बसले आतमध्ये. आणि याचा पुढे मग गोळा झाला आणि त्यांना झाला तर काय करायचं? मग जग एक ज्ञानेश्वराला मुकला असत. ह्या जगाने एक ज्ञानेश्वर गमावला असता जर हे शब्द जे आहेत हे जर तनकत्वाला गेले असते तर जगाने एक ज्ञानेश्वर गमावला असता. बरोबर आहे की नाही? ते होऊ नये म्हणून पटकन ती म्हणते शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. आता हे उपदेश मानायचा न मानायचा याच्यामध्ये जी आडवी भिंत आहे ती भिंत, ती कोणती भिंत आहे? तर ती अभिमानाची भिंत आहे. आता शब्दाला किती महत्व द्यायचं हे तुमच्यामध्ये असलेला अभिमान ठरवतो. येते का लक्षात? आता या अर्थाने अभिमान इथे आलेला आहे आपल्याकडे. म्हणजे आपण आधी मन बघितलं, मग चित्त बुद्धी बघितली, मग चित्त बघितले, मग अहंकार बघितला. जर तुम्हाला शब्दांचा विषय जो आहे तो तुम्हाला उपदेशात बदलायचा असेल तर तुमच्या आतमध्ये ही दुरुस्ती होणं गरजेची आहे की जो शब्दांना अर्थ प्रदान करणारा अहंकार, तुमचा अहंकार कसा आहे? बघा इथे बसल्या बसल्या एक माणूस अहंकारी आणि एक माणूस नम्र आहे. मी दोघांच्याही जर हात जोडले तर त्यातला एक अर्थ लावेल की हा कसला हात जोडतोय यांनी नाटक केलेलं आहे. दुसरी समजा नम्र असेल तो म्हणेल काय बाबा नम्र आहे. म्हणजे काय झालं तुम्हाला सांगतो की समोर त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते तुमच्या आरशावर पडत. अभिमान हा जग तुमच्यावर प्रतिबिंबित कसं होतं त्याचा आरसा आहे अभिमान. आणि त्यामुळे हा अहंकार, आता अहंकार हा विषय जोपर्यंत आहे, आपल्याला अहंकार हा विषय का समजून घ्यायचा आहे त्याचं एक पहिल्यांदा आपण बेस लाईन तयार करू की हा अहंकार विषय आपण का समजून घेतोय. त्याचं पहिलं कारण हे आहे की जी गोष्ट जीवाला मिळवायची आहे, प्राप्त करायची आहे, ती गोष्ट अहंकार रहित आहे. हे पहिलं कारण, खूप महत्वाचं कारण. म्हणजे परमेश्वर कसा आहे? निरहंकार. एक तू ही निरंकार असं एक येत. निरंकार म्हणजे निरहंकार, अहंकार नसलेला आहे तो. त्याला अहंकार नाही. एवढी मोठी रचना केली पण कुठेही मिरवलेला नाही तो. नाहीतर कुठे कुठे पार प्रत्येक पानापानावर सह्या करून पाठवले असते, मी केलं मी केलं मी केलं. कुठेही काहीही केलेलं सगळं त्याने केलं आणि एवढं करून कुठेही असा अहंकार दृष्टीस पडत नाही. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की जे जीवाला प्राप्त करायचं आहे ते निरहंकार आहे. खूप महत्वाचा विषय. आणि जीव जो इथे जगतो आहे त्याचा आधार अहंकार आहे. आधार शब्द वापरला मी इथे मुद्दाम. जीव जो इथे जगतो आहे त्याचा आधार अहंकार आहे. आधार शब्द वापरला इथे मी. हा आधार यासाठी महत्वाचा आहे कारण जीवाला जन्माला आणताना, या सृष्टीत आणताना सगळ्यात मोठी फसवणूक जी त्याच्या बाबतीत केली गेलेली आहे. कारण तसा तो जन्माला येणारा नव्हता.
तसा तो जन्माला येणं शक्यच नव्हतं तुम्हाला. त्याला जन्माला आणताना युक्त्यांनी जन्माला आणावं लागलेलं आहे. आणि युक्त्यांनी जन्माला आणताना काही गोष्टी जाणीवपूर्वक खोट्या निर्माण कराव्या लागलेल्या आहेत तुम्हाला सांगतो. आणि अशा रीतीने एक तर तो प्रचंड पसरलेला जीव, ब्रह्मांड एवढा आहे तो सांगतो, अख्ख्या ब्रह्मांडाला बघू शकतो म्हणजे तेवढी त्याची व्याप्ती आहे. आपण खाली उभं राहून आकाश बघतो म्हणजे आकाशाने आपल्यामध्ये तेवढी तेवढं अंतर सांधलं जातं आपल्या डोळ्याने. जे जे डोळ्याला दिसतं ती व्याप्ती आहे आपली. आपण पाण्यात जाऊ शकतो, आपण जमिनीवरती राहू शकतो, आपण आकाशात जाऊ शकतो, कुठे पण जातोय, मंगळावर जातोय, चंद्रावर जातोय, भले ऑक्सिजन घेऊन जातोय, पण व्याप्ती मोठी आहे आपली. या अशा एवढ्या मोठ्या जीवाला एका मुंगीत आणायचंय समजा किंवा एखाद्या शरीरात आणायचंय, तर त्याच्यासाठी तुम्हाला खरं बोलणं असंभव आहे. कारण तो येणारच नाही या शरीरामध्ये. मग ही उलटी प्रक्रिया आहे. उलटी प्रक्रिया म्हणजे कशी समजा, आता आपण समजा आपण मंगळ ग्रहावर गेलो तर तिथे आपण काय सांगणार? तिथे आपण थोडी सांगणार की मी यमुनानगर मध्ये राहतो. त्या मंगळ ग्रहाला यमुनानगर हा विषय कळणार नाही. त्याला कळती भाषा ही आहे की मी पृथ्वीवरून आलो, ही त्याची कळती भाषा. तिथे तसं नाही सांगता येणार तुम्हाला मी पुणे जिल्ह्यात राहतोय, मी याच्यात राहतोय, मी बारामतीत राहतो, काय तसं नाही सांगता येणार. मंगळावर तुम्हाला हे सांगावं लागेल मी पृथ्वीवरून आलोय, मग तो म्हणणार करेक्ट. कारण तिथे तुम्हाला दुसरं पृथ्वीवरचं काहीही चालणार नाही तुमच्या ओळखीसाठी. म्हणजे पहिली ओळख जी तुमची आहे ती व्याप्तीची ओळख आहे. बघा तुमची कशी गंमत आहे. आता तुम्ही पृथ्वीचे आहात का, पृथ्वीवर राहताय का? नाही. ज्या वेळेला तुम्ही पृथ्वीवर येता त्या वेळेला मग असं होतं की तुम्ही भारताचे आहात की अमेरिकेत आहात हे महत्वाचं आहे. आता तुम्ही अमेरिकेत गेला, तिथं तुम्हाला प्रश्न विचारला, तिथं प्रश्न विचारला तुम्हाला कुठून आलात, आणि तुम्ही जर म्हटलात पृथ्वीवरून आलो, आता व्याप्ती बदलली तुमची. आता ती व्याप्ती छोटी झाली. कारण काय झाली की तुमची ओळख जी आहे ती ओळख कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय तुम्ही या एवढ्याच्या शरीरात मावला नसता. आयडिया आहे ती. एवढ्या मोठ्या जीवाला एवढ्या छोट्या शरीरात म्हणजे जड प्रपंचात आणून बसवायचे ही चेष्टा नाहीये. त्याच्याबरोबर खोट्याचा एक संघात निर्माण केला गेलेला आहे. म्हणजे ब्रह्मांडाच्या हिशोबाने मग तू पृथ्वीवरचा आहेस बाबा. मग पृथ्वीवर आल्यावर तू पृथ्वीवरचा नाहीस, तू भारतातला आहेस. नाही का? कारण आता पृथ्वीचं वलय कमी पडायला लागलं. तिथे पृथ्वीचं वलय काम करत होतो, इथे मात्र पृथ्वीवर राहतो म्हणते तर लोक जोड्याने मारते. मग ते म्हणतात की नाही मी भारतात राहतो. मग भारतात आल्यावर जर असं झालं की तुम्ही एखाद्याने विचारलं दिल्लीला गेल्यावर तुम्ही कुठे राहता, तुम्ही म्हटलं मी भारतात राहतो, तर हसतील. मग म्हणतो नाही मग मी महाराष्ट्रात राहतो. नाही का? मग महाराष्ट्रात सुद्धा नाही राहत. मग महाराष्ट्रात आल्यावर कुठे राहतो तुम्ही? महाराष्ट्रात राहतो. परत जोड्याने हाणतील लोक. मग ती परत ओळख अजून अशी झाली ओळख. ती म्हणजे ओळख संकीर्ण झाली. लक्षात घ्या, तुम्ही ज्या स्टेजला आहात ब्रह्मांड एवढी ओळख अशी संकीर्ण 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 होत गेली. बारीक 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 होत गेली. मग आता अशी कंडिशन झाली की महाराष्ट्रात मग पुणे जिल्ह्यात राहतो. मग पुणे जिल्ह्यात आलं तरी मावळ तालुक्यात राहतो समजा. मावळ तालुक्यात आलं तरी मग त्याच्याने बोधच होत नाही काही. मी म्हणतोय ते सगळं खरं आहे पण बोधाला पुरत नाही. हे सगळे कपडे मला बरोबर लागू पडतात. मी पृथ्वीचा आहे की नाही? आहे. मी भारताचा आहे की नाही? आहे. मी महाराष्ट्राचा आहे, मी पुणे जिल्ह्याचा आहे, मी मावळ तालुक्यात, सगळं आहे. पण या ओळखी कशा कमी 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 होत जातात. मग नंतर मावळ तालुक्यात आल्यावरती मग पुन्हा तोच विषय. मी मावळात राहतो. मग लगेच समोर तर म्हणतात अरे मावळात तर मी पण उभा आहे रे, कुठे? मग सांगणार मी लोणावळ्यात, लोणावळ्यात राहतो. आता लोणावळा सुद्धा पुरा पडत नाही. तिथे सुद्धा हे सांगावं लागतं तुम्हाला की लोणावळ्यात कुठे. मग सांगायचं गवळीवाडा. गवळीवाडा सुद्धा
सुद्धा पुरत नाही. तुम्हाला सांगतो तिथं सुद्धा गवळी वाड्यात कुठे असा प्रश्न येतो. मग घर म्हणजे घर क्रमांक म्हणजे अशा रीतीने माणूस खर तर ब्रह्मांड एवढा विषय नाही का, एवढी मोठी व्याप्ती, पण ती व्याप्ती अशी ओळखीच्या अनुषंगाने कमी 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 करून आणून त्याच्या घरा एवढी सीमित करण्यात आली ती व्याप्ती. आता ही व्याप्ती कशी कमी झाली? ही व्याप्ती अभिमानाच्या अनुषंगाने कमी झाली. बघा कस अहंकार कसा काम करतोय बघा. मंगळावर गेला, मंगळावर गेल्यानंतर जर तुम्ही तिथे सांगितलं की मी भारतात राहतो तर तिथे मंगळाला काहीच कळणार नाही. कळेल नाही कळणार. बोधाच्या पातळीवर तुमचं अस्तित्व येत नाही. तुमचं अस्तित्व अधोरेखित करणारा अहंकार हे लक्षात ठेवा. मग तिथे पृथ्वीचा वासी म्हटल्यानंतर तुम्ही बरोबर डिटेक्ट होता तिथे. मग हा पृथ्वीवरचा म्हणजे तुमचं अस्तित्व तिथे पृथ्वी सांगून अंडरलाईन झालेलं आहे. तिथे जर तुम्ही भारत म्हटलं तर अंडरलाईन होत नाही. तुम्ही अस्तित्व अधोरेखित करता, परिस्थितीनुसार हे अस्तित्व वेगवेगळ्या पद्धतीने अधोरेखित केलेलं आहे तुम्ही तुमचं. तुम्ही मंगळावर असताना तुम्ही पृथ्वीवासीय म्हणून अस्तित्व अधोरेखित केलं, पण ज्यावेळी पृथ्वीवर आलात त्यावेळेला मी पृथ्वीवर राहतो म्हणून तुमचं अस्तित्व अधोरेखित होत नाही. तुम्हाला काळजी ती आहे की मी अधोरेखित व्हायला पाहिजे. मी कुठे? पृथ्वीवर म्हणजे सर्वसामान्य होत. सर्वसामान्य नाही, विशेष अर्थ जिथे निर्माण केला जातो तो अहंकार निर्माण करतो. तुम्हाला विशेषत्व प्रदान करतो तो अहंकार. विशेषत्व प्रदान केलं, तुम्हाला विशेष केलं त्याने. पृथ्वीवरचा हे विशेष झालं तिथे, पण पृथ्वीवर आल्यावर पृथ्वीवरचा हे विशेष राहत नाही. मग विशेष काय झालं? मग भारत विशेष झालं. मग तुम्ही विशेष पकडता म्हणजे त्या अनुषंगाने तुम्ही स्वतःचं अस्तित्व बरोबर अधोरेखित करता. स्वतःला अधोरेखित करण्याची भाषा आहे ही, आणि ती त्या जागेवर काम करत नसेल तर तो घेत नाही तुम्ही तो. बरोबर आहे की नाही? मग आता इथे भारताचं मग महाराष्ट्र झाला, महाराष्ट्राचा पुणे जिल्हा झाला, मावळ तालुका झाला, लोणावळा झाला, असं करत 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 तुम्ही असे बारीक झाला तर तुम्हाला तुमचा अहंकार तुम्हाला अस्तित्व देईपर्यंत, तुम्हाला या जड प्रपंचात आणीपर्यंत त्याने तुमची जी ही भली मोठी ओळख होती ती ओळख अशी छोटी 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 करत ही अशी इथपर्यंत आणून ठेवली त्याने ओळखते. आता मी घरामध्ये आहे एवढं पुरेसं आहे का? मग म्हणे नाही, एवढं पण पुरेसं नाही या अहंकाराला. कारण तुमचं घर म्हणजे तुम्ही का? म्हणे तसंही होत नाही. एका संताला असाच प्रश्न विचारला. एक जण आला आणि त्या संताला म्हटलं की मला देव दाखवू शकता का? आता तो संत बऱ्याच ठिकाणी म्हणजे तो जिज्ञासू बऱ्याच ठिकाणी फिरला असणार नाही का? तर तो प्रत्येक ठिकाणी नाही नाही पाडा आला त्याला की नाही बाबा आमच्याकडे नाही आमच्याकडे नाही. पण हा वस्ताद निघाला गुरु. हा म्हटला, तो म्हटला तुला देव बघायचं नाही, तो म्हटला की देव दाखवता का? हा म्हटला कधी आत्ता बघायचा की 5 मिनिटांनी बघायचा? आता विचार सुरू झाला. काय गंमत आहे बघा, आत्ता बघायचं की 5 मिनिटांनी बघायचा असा प्रश्न आल्यावरती तो म्हणला मी विचार करून नाही आलो. म्हणजे असा विचार करून नाही आलो की तुम्ही असं म्हणाल, त्यामुळे मला विचार करायला वेळ द्या. ऐकी नाही आपली पण गंमत अशी मला. एकदम कानाला धरून परमेश्वर दाखवायला माणूस तयार असला तरी विचार करतो माणूस की नाही थांबा आलो. म्हणजे वेळ लागेल खरं, विचार करतो. तर त्या विचारात गमावलं, त्या विचारात गमावला विषय तुम्हाला. नाहीतर सत्यच, पण ते तसं झालं तिथे. मग आत्ता बघायचं का 5 मिनिटांनी बघायचं? तर ते गडबडला. गडबडल्यामुळे परिणाम, कारण परमेश्वर बघितल्यानंतर पुढे काय घटना घडणार आहेत. एक तर आपल्या आपलं डोकं म्हणजे भयंकर काम करतं या विषयात. आपल्याला त्याचं ज्ञानच नाहीये ना, त्यामुळे ते अज्ञाता तुकडी कोण मारणार?
त्यामुळे हे जे आपली भाषा असतात ना परमेश्वर रामोक तमोक हे सगळं एका सेकंदात लायला जातं ज्यावेळेला समोर असं दत्त म्हणून उभं राहतं सगळं लायला जातं तिथे ज्यावेळेला असं वाक्य टाकलं की आत्ता बघणार का पाच मिनिटांनी बघणार गडबडला तो म्हटलं की नाही म्हटलं ते मी विचारच नाही केला याचा बर विचार नाही केला तर ठीक आहे मग किती दिवस पाहिजे तर म्हटलं एक आठवडा भर द्या म्हटलं विचार करतो बर म्हटलं मग एक लक्षात घे आठवड्याभराने का असे ना तुला बघायचं हे फिक्स कर म्हटलं कारण तिथे परत गोंधळ नको म्हणलं नाही नाही आता म्हणलं मी विचार करूनच येतो म्हटला पण मग त्याला आणखी एक प्रश्न टाकला म्हटलं बाबा ठीक आहे तुला ते परमेश्वराला बघायचं वगैरे तर मला तुझं ते नाव पत्ता फोन नंबर ते सगळं देऊन ठेव म्हटलं नाही का तर त्याने आपलं लिहिलं नाव हा बायोडाटा दे म्हटलं कशासाठी पाहिजे बायोडाटा नाही ना परमेश्वराने जर मला विचारलं की कोण भेटू इच्छितो मला तर ओळख पाहिजे ना म्हटलं ते नाव पत्ता फोन नंबर दे म्हटलं मला लिहून त्याने आपलं नाव लिहून दिलं तो म्हटला की बाबा तू कोण आहेस पहिल्यांदा हे लि मेल फिमेल ते त्याने टाकलं मेल फिमेल म्हटलं नक्की तू असाच आहे का रे बाबा ते फिक्स आहे का मेल फिमेल तू कोण आहे तो म्हटलं मी रामदास म्हटलं रामदास रामदास नावाची 100 माणसं येतात नक्की कुठला रामदास नक्की कुठला रामदास म्हटलं अहो मी रामदास अमुक अमुक सगळं ठीक आहे ना तुझ्या नावाचे 1000 लोक आहेत म्हणले उद्या परमेश्वराने समजा मला विचारलं की नक्की कोणता रामदास बाबा मग तो म्हणला नाही मग ते रामदास बोरकर समजा रामदास बोरकर रामदास बोरकर नावाची पण 10 लोक आहेत नक्की कुठला रामदास बोरकर मग नाही तो अमुक अमुक ठिकाणी राहतो आपला अमुक अमुक ठिकाणी राहणारा सुद्धा भरपूर लोक आहेत थोडक्यात काय की तू जे नाव दिले हे तुझं नाव आहे का तो म्हणला हा माझं नाव आहे कुणी ठेवलं तो म्हणला आई बाबाने ठेवलं म्हटलं मग आई बाबाने ठेवलं म्हणजे तुझं नाव नाही आहे म्हणलं हे नंतर आलंय म्हणला तुझं ओरिजिनल नाव का आई बाबाने ठेवलेले ओरिजिनल नाव काय तो म्हणलं म्हणजे काय आई बाबाने ठेवलेले दुसऱ्याने दिलेलं आहे तुझं नाव काय हा शब्द आहे तुझं नाव म्हणजे शब्द आहे रामदास हे तुला आई बाबाने दिलेले तुझं नाव काय तो म्हणला अख्खा आयुष्य या नावासाठी खराब केलं तुम्ही म्हणता तुझं नाव नाही म्हणतं नाहीच हे उधारीचंच म्हणले म्हणलं ओरिजिनल नाही हे उधार दिलंय कुणीतरी तुझं नाव काय तुझं ओरिजिनल काय म्हटलं नाही बाबा तसं नाही सांगता येणार मला म्हटलं मग तुझं नाव नाही म्हटलं पत्ता म्हटलं ते अमुक 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 म्हटलं त्या शरीर त्या संपूर्ण त्या ह्याचं नाव जे आहे ते सुद्धा म्हटलं तुझ्या शहराचं नाव तुझ्या वाडीचं नाव हे सुद्धा लोकांनी दिलेलं आहे म्हटलं हा तुझा पत्ता होऊ शकत नाही म्हटलं उद्या जर तू आणखी तिसऱ्या ठिकाणी जाऊन राहिला काय करायचं म्हटलं मी तू या पत्त्यावर 100% सापडतील हे कशावरून म्हटलं म्हटलं नाव दुसऱ्यांनी दिलेलं पत्ता दुसऱ्याचा वापरतोयस तू तुझं स्वतःचं काहीच नाही म्हटलं मग ते देवासमोर बाजू मांडायची कशी नाही का त्याने जर विचारलं मला तर तू एक काम कर तू घरी जा म्हटलं तू नक्की कोण आहेस तुझं नाव गाव पत्ता व्यवस्थित की जो अपरिवर्तनीय आहे असं सगळं घेऊन ये म्हणजे मला तुला ते समज ते गेला तो काय अजूनपर्यंत आलेला नाही तर तात्पर्य काय आहे की आपण एक शब्द म्हणून जगतो आयुष्यभर आता त्या शब्दाच्या अनुषंगाने एखाद्याने शिवी दिली एक शब्द असतो त्या शब्दाच्या अनुषंगाने शिवी दिली एखाद्याने आता देतो शिवी ठीक आहे ना पण नाही तेवढ्या शिवीवर अख्खं आपण संपूर्ण आयुष्य त्याच्याशी बोलणं बंद सगळा विषय बंद हे सगळं कशासाठी कारण आपला स्वत्व जे आतमध्ये आहे ते आपल्याला दगा देतो कुठेतरी कुठेतरी आपला अहंकार दुखावतो कुठेतरी आपली अस्तित्व दुखावतो ते म्हणतं की हे चुकीचं आहे मी असा नाही मी या शब्दाला पात्र नाही हे आपण ठरवतो शिवीला मी पात्र नाही किंवा या शब्दाला मी पात्र नाही हे आपण ठरवतो
आणि त्या अनुषंगाने मग त्याला उत्तर देणं किंवा त्याच्याबरोबर वागणं. आता हे सगळं ठीक आहे हा विषय, पण इथे घटना अशी आहे, शब्द शस्त्रे झाले क्लेश, हे क्लेश होणारच. तुम्हाला सांग शब्दांचं कामच ते आहे. या जगात शब्द कधी मवाळ झालेलेच नाही. तुम्हाला ज्या काही शब्दांमुळे क्रांती घडते म्हणतात, अहो क्रांती घडते म्हणजे ताकद असल्याशिवाय, धार असल्याशिवाय क्रांती कशी काय घडणार. जी क्रांती घडते ती शब्दांनी घडते. तुळशीदास त्याचं उदाहरण आहे, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, ते माहिती आहे सगळ्यांना जाऊन, की तुळशीदासची अशी कथा आहे की बायकोवर एवढं जास्त प्रेम त्याचं, आत्यंतिक प्रेम होतं, आणि ती बायको माहेरी गेली. आता ह्याला चैन पडे ना, रात्रीची वेळ, त्यात पुन्हा रात्रीची वेळ त्याला आणखी बायकोची जास्त आठवण आली, भावना त्याच्या हे झाल्या. आता काय करायचं? शेवटी त्याने नदीला पूर आलेल्या नदीला मध्ये उडी मारली म्हणतात त्या, आणि ती उडी मारून तो त्या एका त्याला ती फळी सापडली, त्याच्यावर बसून तो तिकडे पोहोचला पलीकडे. असं म्हणतात की ती नदी नव्हती, ते प्रेत होत ते तरंगणार, पण त्या वेडाने एवढं झपाटलं होतं पत्नीच्या की त्या प्रेताला तो नाव समजला, त्याच्यावर बसून त्याने यात्रा केली म्हणे तिथपर्यंत. आणि वर म्हणे आता बायकोला इकडे तिकडे बघितलं, झोपलेली सामसूम होती, रात्री कधीतरी पोहोचला असं 1:30-2:30 मग तिथे याने काय करावं? तर झाडाला एक रस्सी लटकलेली असली का, रस्सीला पकडला आणि तो वर चढला, नंतर लक्षात आलं की हा साप होता. आणि मग ते त्यांनी ते उठवलं बायकोला, आणि ती बायको त्याला बघते आणि त्या सापाला बघते. तू म्हणती चढला कसा वरती? ती म्हणली ती रस्सी होती. आणि ती हादरली, म्हटली सापाला चढून हा माणूस माझ्यासाठी आला. तिचं एक वाक्य आहे तिथे, म्हटली जेवढे प्रेम तुम्ही माझ्यावर केलं, हे एवढं प्रेम जर तुम्ही रामावर केलं असतं तर राम असा प्रकट झाला असतो तुम्ही समोर. एक ओळ पुरली, तिने खंडीभर मीठ टाकल्यासारखी ओळ टाकली ती, पण ती ओळ पुरली. तुम्हाला सांगतो ती अशी ओळ झाली की त्या एका ओळीमुळे तुळशीदास झाला. तिथेच सगळं सर्वसंग परित्याग, तिथेच रामाकडे सरकलं सगळी गाडी. आणि मग त्याने पुढे जे काही लिहिलं आपण अनुभवतो. घटना काय आहे? एका शब्दाची आहे. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. आता कुणी म्हणेल का बायकोने अपमान केलेला शब्द आहे, पण तो शब्द एक तुलसीदास घडवू शकतो याच्यावर कोणाचा विश्वास बसेल? वाल्याचा वाल्मिकी घडायला कारण काय? त्या नारद मुनीचा एक शब्द आहे हो, की बाबा तुझ्या पापात वाटेकरी होतील का, घरच्यांसाठी काम करतो ना, मग जा विचारून ये घरी की तुझं जे हे पाप झालेलं आहे या पापाचे वाटे तर करावे लागतील, मग पत्नी भोगेल का, अमुक भोगेल का, तमुक भोगेल, विचारून तर ये, नाही का? हा घरी गेला, कुणीच तयार नाही. ते म्हणले तुमचं कर्तव्य आहे ते आम्हाला देवाला घालणं, तुम्ही तिकडे पाप करता की पुण्य करता आम्हाला काही घेणं देणं नाही. झालं एवढीशी ओळ की त्या वाल्याला वाल्मिकी करून गेली. इथे ज्या घटना शब्दांच्या अनुषंगाने सुद्धा घडलेल्या आहेत त्या सगळ्या रचना तुम्ही जर बघितलं तर शब्द भाल्यासारखे टोचलेले आहेत, आणि त्याच्यानंतरच त्या घटना घडलेल्या आहेत. तुम्ही सगळ्या मोठ्या मोठ्या घटना तपासा, म्हणजे तुमच्या लक्षात मी काय येईल ते म्हणलं, म्हणजे शब्दांनी घटना घडतात. तुम्हाला सांगतो शब्द माणसाला प्रेरित करतात की पुढे चल, पुढे चल, पुढे आहे अजून. अध्यात्माच्या बाबतीत सुद्धा शब्द पुढे पुढे सरकवतो. शब्द काय करतो की तुम्हाला रमू देत नाही, तुम्ही रमलात की संपला. आणि म्हणूनच इथे असं आहे की तुम्ही अभावावर अडकलेला आहात, कारण तुम्हाला रमू देणार नाही इथे कुठलीही गोष्ट. ती घटनाच तशी आहे, एक परमेश्वर सोडला तर जीव कुठेही रमणारा नाही असा प्रॉब्लेम आहे मोठा. बरं, परमेश्वरात रमायचा असेल तर अहंकार घालवावा लागेल. अहंकार घालवायचा म्हटलं तर त्याला या सगळ्या गोष्टींच्या फेरातून त्याला जावं लागणार आहे. त्याला आता मग पृथ्वीवरून मग अमेरिका मग असं करत 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 आलेला, मग तो तसाच मोठा मोठा होत जातो शब्दांच्या अनुषंगाने.
म्हणजे थोडक्यात इथे असं आहे की शब्द हा विषय ध्वनी या अर्थाने पहिला तर आपल्याला घ्यावा लागेल. त्याचा ध्वन्यार्थ जो असतो शब्दाचा तो हार्मोनाइज असतो. शब्दाचा जो अर्थ तुम्हाला ऐकू येतो तो अर्थ नसतो. तो शब्द तुमच्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने उद्भवलेला असतो. म्हणजे मी त्याला काय म्हणतोय की शब्द ऐकताना तुम्ही हार्मोनाइज पद्धतीने ऐका. काय म्हणतोय लक्षात घ्या. हा शब्द आणखी मी तुम्हाला हे स्पष्ट करून सांगेन, शब्द हार्मोनाइज पद्धतीने ऐकता आला पाहिजे तुम्हाला. तसा नाही ऐकायचा शब्द की बायको अशी अशी म्हणली जा आला 8 दिवस बोलणं बंद, तसं नाही चालणार. त्याचा उपयोग नाही. काय करतात ना लोक, म्हणजे अक्षरशः इतकं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण महिना महिना दोन दोन महिने बोलत नाहीत. म्हणजे आमचे एक प्रेमी होते, एक मित्र होते माझे, मोठे म्हणजे करोडपती माणूस, पण हेच म्हणजे त्यांच्या पत्नीची माणूस शरीरच लागते नेहमी की कोण आधी बोलतो म्हणजे. आणि मला वाटतं मग ते मौनात आनंद साजरा करतात की काही काही कळत नाही पण नाही, पण ते येणे काही बोलली तर झालं, हा महिना दोन महिने बोलणार नाही, तिचं काय झालं तर ती माहिती. आणि मग त्यांच्या शर्यत लागते अक्षरशः की पहिला मी बोलणार नाही. मला त्यांनी स्वतः सांगितलं की नाही म्हणे आता मी तर नाही बोलणार झालं. म्हणजे मागच्या वेळी मी बोललो होतो आता तिची पाळी आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे वर्षानुवर्ष असे घालवतात लोक. ज्या गोष्टींमधून एक हार्मनी जन्माला यायला पाहिजे, ज्या गोष्टींमधून एक संगीत जन्माला यायला पाहिजे, ज्या गोष्टीमधून एक ध्वनी जन्माला यायला पाहिजे, ज्या गोष्टीमधून अस्तित्वाची जाणीव जन्माला यायला पाहिजे, त्या गोष्टी आपण शत्रूसारख्या अंगावर घेतो. ही घटना थोडी चुकीची आहे. आता मी इथे बसून बोलतो, मी तुम्हाला काय तुमची काय दाढी गुरवाळतोय का, तुमचं लांगूळ चालन करतोय का, काय करतोय, मला हे असं बोलावं लागणार आहे. का बोलावं लागणार आहे, त्याचं कारण आहे की शब्दांचे उपयोग मला माहिती आहे. शब्दांचे उपयोग मला माहिती आहे. मी त्या पद्धतीने तो शब्द उच्चारतो. तुमच्या लक्षात आलं असेल की मी एखादा शब्द उच्चारला माझ्या लक्षात राहतो. तुम्ही गडबड करू नका. हा शब्दांची जी हार्मनी तुम्हाला समजून घ्यायची असेल ना, सोपी घटना आहे. तुम्हाला सांगतो एक छोटीशी विधी आहे त्याला. प्रत्येक गोष्ट करताना, बोलताना किंवा ऐकताना शब्दांच्या बाबतीत आरामात करा. आरामात करायचं, घाई करू नका. शांत, एकदम एकदम शांतपणे ऐका तिला. तुमच्या लक्षात येईल की त्या शब्दाचा वेगळा अर्थ तुम्हाला ऐकू यायला लागेल. तो शब्द घेऊन येतोच अर्थ वेगळा येतोच. दत्त महाराज आपल्या दत्तगीतेमध्ये म्हणतात की हे जे जग आहे, हे जग तुम्हाला जसं दिसतंय तो त्याचा प्राथमिक भाग आहे. म्हणजे हे जग एकाच वेळेला चार प्रकारांनी दिसतं. म्हणजे जगाच्या तीन पद्धती आपल्याला अनभिज्ञ पद्धती आहे. एकच पद्धत माहिती आहे आपल्याला, ज्या पद्धतीने आपण जग बघतोय. पण जग सुद्धा एकाधिक सूक्ष्म चार स्तर आहेत त्याला. जसे आपल्या शरीराला म्हणजे स्थूळ देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह असे चार देह आपल्या वेदांमध्ये सांगितलेले आहेत, उपनिषदांमध्ये सांगितले. तुमचं एक शरीर नाहीये, तुम्ही एकाच वेळेला चार चार शरीर आहात. त्यातलं जे स्थूळ शरीर आहे ते आता आपलं काम करतंय, सूक्ष्म शरीर मन बुद्धी चित्त या अनुषंगाने काम करतं, नाही का. मग कारण शरीर काम करतं, मग महाकारण शरीर काम करतं. तर तुम्ही पण चार स्तरावर आहात. मग तुम्ही जर चार स्तर, एखादा माणूस जर चार स्तरावर इथे निर्माण झालेला आहे तर त्याला बाहेरचं जग एक स्तरावर तर कसं चालेल. ते जग सुद्धा चार स्तरावर काम करतंय. त्यामुळे शब्द जो आहे तो अर्थ सुद्धा तेवढ्या स्तरावर घेऊन येतो. म्हणजे शब्दातला शब्द या अंगाने अर्थ वेगळा, सूर या अंगाने अर्थ वेगळा, प्रतीती या अंगाने अर्थ वेगळा आणि स्पंदन या अर्थाने अर्थ वेगळा. बघा शब्दांचे अर्थ कसे बदलतात तुम्ही बघू शकताय.
शब्दांचा शब्द म्हणून अर्थ वेगळा येतो, स्वरात त्याचा अर्थ वेगळा सरकतो. तुम्ही स्वर बदलला की अर्थ सरकतो. आता मी समजा अर्जुनला म्हटलं की कसा आहेस बाबा, तर अर्जुन म्हटलं ठीक आहे. आता काय झालं, हीच घटना लिहिली गेली ठीक आहे. आता मी ऐकलेलं आहे ते ठीक आहे कसं बोललाय तो, तर त्याचं जे ठीक आहे त्याचा अर्थ ठीक नाहीये, कारण तो म्हटलंय ठीक आहे, नाही का. पण लिहिताना काय लिहिणार की अर्जुन मनाला ठीक आहे, वाचणारा वाचणार अर्जुन मनाला ठीक आहे, म्हणजे अर्जुनाचं ठीक आहे. घटना घडलेली जी आहे ती ठीक नाही पद्धतीने घडलेली आहे, प्रस्तुत करताना मात्र ठीक आहे पद्धतीने प्रस्तुत होते, कशी घटना आहे. आता हा असा शब्द त्याच्यावर किती विसंबून राहायचं. शब्द अस्तित्व परत्वे काम करत राहतो. शब्द हा तुमच्या आमच्या आतल्या फिलिंग्स आणि त्या सगळ्या जगाच्या फिलिंग्स, त्याच्या वातावरण, या सगळ्यांचा टोटल परिणाम त्याच्यावर चाललेला असतो. अर्जुनचं जे ठीक आहे म्हणजे ठीक आहे असं बोललाय, तर त्याच्यात नुसते शब्द नाही, त्याच्यात परिस्थिती आहे, त्याच्यात त्याची शारीरिक परिस्थिती आहे की बाबा आजारी असेल, त्याच्यात त्याची मानसिक परिस्थिती असेल की बाबा करमत नाहीये, त्याच्यात त्याची आर्थिक परिस्थिती असेल की ठीक नाहीये. तुम्हाला काय ऐकवालं, तुम्हाला ऐकवालं ठीक आहे, ठीक आहे म्हटलं अर्जुनकडे लक्ष देणं बंद. अरे पण प्रत्यक्षात त्यांनी वेगळंच काहीतरी सांगितलेलं आहे. तर हा शब्द मोठा फसवा आहे, शब्द मोठा फसवा आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की माणूस इथे ज्याला अहंकार म्हणतो आपण, ज्याची आपण आता चर्चा सुरू केलेली आहे, या अहंकाराला अधोरेखित करण्याचं मुख्य कार्य शब्द करतो, लक्षात घ्या. आणि या शब्दाची सुरुवात तुम्हाला अधोरेखित करण्याची म्हणजे तुमचं नाव. तुमचं नाव काय, एक शब्द आहे, किती अभिमान आहे त्या शब्दाचा बघा तुम्ही. तुम्ही घरी घरी जाऊन बसा, कधीतरी असं शांतपणे बसा, तुमच्या लक्षात येईल की त्या म्हणजे मी राजू सवार आहे, मी पंडितजी आहे, मी किशोर धूत आहे, मी सुभाष जाधव, भयंकर असतो म्हणजे केवढा तो शब्द, म्हणजे एवढा अभिमान असतो त्या तो शब्द आहे बरं का. तो एक शब्द आहे साधा, पण तो शब्द अस्तित्व झालेला आहे. जर मी यांचं नावच काढून टाकलं तर यांचं अस्तित्व जातं, इतकं त्याला अर्थ आहे बघा तुम्ही. तुम्ही आयुष्यभर कशासाठी जगताय त्याचं जर तुम्ही एक उत्तर काढलं तर तुमच्या नावासाठी जगताय, हा पहिला अर्थ येतो त्याच्यामध्ये येतो. आणि नावासाठी जगताय म्हणजे शब्दासाठी जगताय. पोरीने काही दुसरं काही केलं, पोरगी काही समजा पोरीच्या मनात काही एखाद्या विषयी प्रेम भरलं, बापाला पहिलं टेन्शन काय येतं, माझ्या नावाचं काय, हे पहिलं टेन्शन आहे. कारण आमच्या खानदानची इज्जत, आमचं खानदान, माझ्या वडील, माझ्या वडिलांचे वडील, मग त्यांचं ते चारित्र्य आणि ते सगळं, हे सगळे शब्द 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 शब्द. आणि ह्या शब्दांचा तो जो अहंकार आहे तो एकत्रितरित्या चारित्र्य म्हणून मिळव. चारित्र्य काय आहे तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा चारित्र्य म्हणजे काय. तुमच्या शब्दांचा तुम्ही जो शब्द जगवलाय ज्या अहंकाराद्वारे, तो अहंकार म्हणजे तुमचं चारित्र्य असतं. तुम्ही त्याच्यासाठी तर जगताय. एक शब्द जगवण्यासाठी आयुष्य काढतो आपण, तुम्हाला सांगतो कशासाठी, माझं कुठंतरी नाव येईल, माझं कुठंतरी हे होईल, कुठंतरी तो शब्द अधोरेखित होईल. आणि एरवी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर इथं येऊन बसलाय आणि तुम्हाला जर तुमचं नाव घेतलं नाही तरी तुम्हाला त्रास होईल, इतकं ते नाव तुमचं अस्तित्व दाखवतं. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी मी राजकारणांच्या म्हणजे पूर्वी उठायचं बसायचं, तिथे तर असं आहे ना की एक माणूस होता, त्या माणसाला भाषण करता येत नव्हतं. त्याला मी सोपी आयडिया सांगितली, म्हटलं तुला एक अक्षर बोलता येत नाही ना, सोपी आयडिया करायची की जेवढी व्यक्ती समोर आहेत त्या प्रत्येकांची नावं घेऊन सुरुवात करायची. आज इथे म्हणजे नारायण पंगुडवाले बसलेले आहे, आज इथे किशोर धूत यांचं आगमन झालेलं आहे, काही नाही तुम्हाला सांगतो मी. तो काय करायचा, 25-30-40 लोकांची नावं घ्यायची, त्याच्यात वेळ द्यायचा, त्याला बोलता येत नाही,
मग ही ऐकल्या पण यांची नावं घेतल्यामुळे हे खुश, बाकीचं कोण ऐकतंय? बर बाकीचं ऐकायला येतो कोण? प्रत्येक जण स्वतःच अस्तित्व ऐकायला येतो तुम्हाला सांग, बाकीचं ऐकायला कोण येणार आहे तुम्हाला सांग? तर तुम्हाला आपलं अस्तित्व अधोरेखित होणं या एका गोष्टीसाठी सगळा तो चाललेला होतो आणि याला मी एक कुंजी देऊन टाकली, काही करायचं नाही. आपल्या राज्याचे अमुकामुक हे उपस्थित आहेत, फार चांगला माणूस आहे, काही बोलतो म्हटलं फक्त बस. मग इकडे बोरकर उभे बसलेले आहेत, नाही का असं ते सुरू लागेल. मग अरे 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 मग इकडे आपले श्रीवल्लभ बसलेले आहेत काय ते, आणि मग काय आनंद होतो. आत्ता सुद्धा तुमची नावं घेतलं तसं वाटलं बघा तुम्हाला, म्हणजे प्रॅक्टिकली तुमची नावं मी आत्ता घेतली ज्यांची ज्यांची, आत्ता सुद्धा तुमच्या लक्षात आलं असं की तुम्ही काहीतरी विशिष्ट आहात असा भाव त्याच्यातून बरोबर प्रक्षेपित होतो. माझं नाव आलं ते प्रक्षेपित होतो बघा त्याच्यामध्ये, बरोबर आपण अधोरेखित होतो. आणि मग काय होतं तुम्हाला सांगतो की जसं जेवण चांगलं झालं तर लग्न चांगलं झालं, नाही का? तसं तुमची उपस्थिती अधोरेखित झाली तर प्रोग्राम चांगला झाला. फॅक्ट आहे, तुम्हाला अधोरेखित केलं तरच प्रोग्राम चांगला होतो, नाही तर प्रोग्राम चांगला होत नाही. ही अशीच अवस्था आहे आणि हा सगळा शब्दांचा खेळ आहे. शब्द हार्मोनाइज पद्धतीने वापरता येतात तुम्हाला सांगतो. शब्द हा इतका फसवा आहे, म्हणजे कितीतरी टोप्या आपण शब्दांनीच घालत असतो, शब्दांशिवाय दुसरं काहीच नाही तुम्हाला सांगतो. म्हणजे असं एक ठिकाणी एक वचन वाचलं की पापाचा आवाज हा नेहमी गोड असतो, म्हणे गोड असतो. म्हणजे मंथरेने त्या कैकईच्या कानामध्ये ज्या पद्धतीने ते प्रस्तुत केलं ते की तुझा मुलगा राजा व्हायला पाहिजे, ते इतक्या गोड पद्धतीने ते अहंकार असा अंडरलाईन करत गेली. तू कैकई म्हणली, कैकई दिसायला सुंदर होती आणि मुख्य म्हणजे हिने युद्धात मदत केलेली दशरथाला, त्यामुळे कौशल्याच्या अनुषंगाने कैकईचा अधिकार मोठा. आणि मग तिने काय अधोरेखित केलं, तू तू मुख्य, तू कैकई, तुझं महाराज ऐकत नाही म्हणजे काय? म्हणजे ते कसं झालं ते अंडरलाईन अंडरलाईन अंडरलाईन. आणि मग ते शेवटी बरोबर ते अस्तित्व असं वर आणलं तिने की ही कैकई जे बोलेल ते व्हायला पाहिजे अशी ती अवस्था आहे. पण ते इतकं गोड पद्धतीने, म्हणजे ते असं नाही की तुला ऍक्टर नाहीये तू जाऊन भांडणं त्यांच्याबरोबर असं बोलली असती तर तिला लक्षात आलं, तसं नाही. अत्यंत गोड, अत्यंत गोड, म्हणजे गोड गोड पद्धतीने ते सगळं सांगितलं गेलं. म्हणजे ते की असं नाही, तू कोण आहेस, तुझा अधिकार काय, आणि परिस्थिती बघ कशी की तुझा मुलगा आजोळी गेलेला, त्यांचं प्लॅनिंग कसं झालेलं आहे. म्हणजे हे तिने इतक्या गोड आवाजात पटवलं तुम्हाला सांगतो. तर हा गोड आवाज जो आहे ना, म्हणजे हा जो इथं जी शब्दरचना तुम्हाला सांगतो की शब्द हा फसवा प्रकार आहे, अत्यंत फसवणारा विषय आहे. आणि आपण जे फसवलं गेलो ते शब्दाने फसवलं गेलेलो. इतक्या पृथ्वीवरचा माणूस, म्हणजे मंगळावर गेल्यानंतर ज्याला सांगता येईल की मी पृथ्वीचा प्रतिनिधी आहे, तो माणूस आज एक दोन अक्षरी चार अक्षरी नाव होऊन बसलेले आहे. तुम्हाला सांगतो ही घटना बघा अहंकाराने कशी आणली आहे. ही अशी मोठी घटना, ही अशी कमी 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 कमी. हे तुम्हाला काय वाटतं, मी पृथ्वी भारत असं सांगितलं तसं प्रत्यक्षात घडलेलं आहे ते मी सांगतो. तुम्ही जर आपल्या तिथं दत्तगीतेचा अध्याय काढला चेतना शक्तींचा, तर त्या चेतना शक्तींचा भेट तुमच्यामध्ये अशा पद्धतीने आलेला आहे की तुमची पहिली फसवणूक काय झाली, पहिली फसवणूक ही झाली अहम ब्रह्मास्मी, ही पहिली फसवणूक तुमची. ज्या जीवाला काही कळत नव्हतं त्याला पहिल्यांदा हे खोटं त्याच्यात पटवलं, मी ब्रह्म आहे म्हणजे मी पृथ्वीवरचा वासी आहे असं त्याचा अर्थ. मी ब्रह्म आहे, त्याला पहिली फसवणूक ही केली की मी ब्रह्म आहे.
अहम ब्रह्मास्मी ही सगळ्यात पहिली फसवणूक जीवाची. आणि आश्चर्य आहे, आणि म्हणूनच शंकराचार्य कितीही ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या सांगून गेले. शंकराचार्यांनी आता 1000 वर्ष झाली शंकराचार्यांना जाऊन, अवघ्या 36 वर्षांचं आयुष्य त्यांचं, 35-36 वर्षात केले ते. खूप कमी आयुष्य जगले शंकराचार्य. काय सिद्धांत मांडला? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, म्हणजे या जगात ब्रह्म सत्य आहे, हे जे दिसतंय जग ते पूर्ण मिथ्या, म्हणजे खोटं आहे, नसलेलं आहे. जसं दोरीवरती साप भासतो तसं भासमान आहे. तुम्ही आम्ही ऐकले त्यांचं नाही ऐकत तुम्ही. त्याचं कारण आहे की ते नाही पटण्यासारखं, नाही पटत तुम्हाला. जे दिसतंय ते भासमान कसं म्हणायचं? त्यामुळे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आणि पहिला मुद्दा अहम ब्रह्म अस्मी, ते खोटं पचवलेलं आहे पहिल्यांदाच. आपण मी पृथ्वीचा माणूस आहे, अरे पृथ्वी केवढी, तू केवढा, पण नाही मी पृथ्वीचा आहे. मग काय झालं? तो मोठा अहंकार. मग त्याच्यानंतर काय झालं? पहिल्यांदा हे अहम ब्रह्मास्मी त्याच्यात घुसवलं, मग त्याला ब्रह्मामध्ये सोडलं, म्हणजे पृथ्वीवर आला माणूस. आणि त्याच्या लक्षात आलं की फसवणूक झालेली आहे, मी पृथ्वी नाही, म्हणजे मी ब्रह्म नाही. मग त्याच्या लक्षात आलं विशिष्ट वेगळी आहे विशिष्टता. मग त्याच्यानंतर मी विश्व आहे. मग ती खोटी फसवणूक त्याच्या. मग मी विश्व आहे म्हटलं तर विश्वात आला. मग तो त्याच्या विश्वात आल्यानंतर पण त्याच्या लक्षात आलं की अरे परत मी उघडाच आहे. मग मी 8 8-10 प्रकृतींचा भेंड, म्हणून मी अष्टभैरव आहे. म्हणजे हे काय झालं? फसवणूक करत करत त्याला आणलेला तंत्र आहे. मी अष्टभैरव आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये संचारलं, 8 गुण त्याला दिसायला लागले, पंचमहाभूत दिसायला लागले, 3 गुण दिसायला लागले, सगळा भेंड. आणि हा भेंड मी आहे म्हटला सगळा. नंतर लक्षात आलं की हा भेंड खूप मोठा आहे, मी खूप छोटा आहे. खोटं 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 करत आणलेलं आहे त्याला. तुम्हाला सगळ्या खोट्या गोष्टी त्याला खऱ्या वाटायच्या, तो त्याच्यात जाऊन बघून उघडा पडायचा, मग परत त्याला आणखी पुढची खोटी गोष्ट. तर तो खोट्याचा प्रवास मोठ्यापासून छोट्यापर्यंत झालेला आहे. आणि सगळ्यात शेवटी अशी कंडिशन झाली की एक शब्द फक्त, माणूस फक्त एक शब्द, एक नाव, ते पण त्याला आईबापाने दिलेलं, हे त्याचं जीवन. एखाद्या माणसाचं जीवनाचं सगळं काय म्हणजे एक नाव आहे फक्त, बाकी काही नाही. कोट्यावधी लोक, अनंत लोक जन्माला आली, अनंत लोक जन्मून निघून गेली, किती लोक आली, किती नावं मिरवली गेली, किती आभासी मालक्या मिरवल्या गेल्या, किती काय मिरवलं, जे आहे ते जागेवरच आहे. त्या तसुभरही फरक पडत नाही. आपल्या डोळ्यासमोर जग पुढे जातं, आपल्या डोळ्यासमोर 1000 लोक मरतात, पण आपण ती नाव मिरवणं हा विषय. तर शब्द हा एवढासा विषय नाहीये. तुमचं आमचं जीवन त्या एका नावाभोवती केंद्रित झालंय, म्हणजे हा शब्द किती महत्वाचा आहे तुम्ही बघा. खूप महत्वाचा आहे शब्द. तर हा शब्द हार्मोनाइज पद्धतीने का? त्याचं कारण असं आहे की मनुष्य हा शब्दांनी जगणारा आता तयार झाला आहे. मग त्याच्यावरती संस्कार करण्यासाठी सुद्धा मग शब्द वापरणार आले. आणि म्हणून शब्दांचे वेगवेगळे प्रकार, शब्दांचे वेगवेगळे अर्थ, हे सगळं परिस्थिती अनुषंगाने जन्माला येणारा विषय. कोणताही शब्द स्वतःचा अर्थ सांगायला सक्षम नाही, ही ओळ आधी तर अंडरलाईन करा. या जगात कोणताही शब्द स्वतःचा अर्थ सांगायला सक्षम नाही. तुम्हाला वाटतं की राग या शब्दाचा अर्थ किंवा क्रोध या शब्दाचा अर्थ जसा होतो तसा आहे, तसं नाहीये. क्रोध या शब्दाला जर आपण परशुरामाचा क्रोध चिकटवला तर तो विध्वंसक क्रोध वाटत नाही. मग तो क्रोध असा म्हणजे विधायक क्रोध वाटतो की बरोबर राग वाटतो त्याच ठिकाणी. आणि मग समजा शंकराने मदनाला भस्म केलं, तिथे पण क्रोध आहे. म्हणजे क्रोधाचा अर्थ तसा नाहीये. क्रोधाचा अर्थ जशी परिस्थिती आहे तसा बदलणार आहे. तो चांगल्या अर्थाने पण क्रोध असू शकतो, वाईट अर्थाने पण क्रोध असू शकतो.
तर शब्द हा परिस्थितीनुसार, उच्चारानुसार, आचारानुसार, हार्मनीनुसार आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुमच्या प्रारब्धाच्या अनुषंगाने घटना घडवण्याच्या हिशोबाने अर्थ घेऊन येणारा विचार असतो. एखादा शब्द तुमच्या आयुष्यात येतो तो भरपूर उलथापालथी घडवायला येतो. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात द्या फक्त, मागे पण आपला विषय झाला आता दत्तजयंतीच्या निमित्ताने तो हाच, की कौतुकाचे शब्द जे येतील तुम्हाला सांगतो ते तुम्हाला कार्याला आणणारे नाहीत, ते तुम्हाला झोपवणारे शब्द आहेत. तुम्ही बिनघोर झोपा असे सांगणारे शब्द आहेत, तुमच्यामध्ये कालवा कालव करणारे शब्द नाहीयेत, तुमच्यामध्ये क्रांती निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाहीये. तुम्हाला जे तुम्हाला डिवचणारे शब्द आहेत, जे तुम्हाला त्रासदायक शब्द वाटतात, तुम्ही त्यांची हार्मनी शोधा. गोड शब्दांची हार्मनी शोधू नका. गोड शब्दांमधून क्रांतीच नाही, गोड शब्दांमधून काही जन्माला येत नाही. तुम्हाला सांगतो स्वप्न जन्माला येतं, फक्त स्वप्न जन्माला येतं, घटना जन्माला येत नाही. तुम्हाला स्वप्न जन्माला येतो आम्ही, पण एखादा माणूस बंदुकीच्या गोळीसारखा बोलत असेल, मग मी असेल आणखी कोणी असेल, तर त्याला हलकं नका घेऊ. तुम्ही का नका घेऊ? कारण तो शब्द जो आहे तो हार्मोनाइज होऊन आलेला शब्द आहे. तुम्हाला सांगतो क्रोध, क्रोधाच्या अनुषंगाने जेव्हा येत, क्रोध ही ताकद आहे, ताकद येते, क्षमता आहे ती, आणि त्या क्षमतेचा बोजा तुमच्यावर पडलाच पाहिजे. गोडाला काय ताकद लागते? काही ताकद लागत नाही. अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा, काय त्याचा उपयोग नाही, त्याच्यातून काही मोठ्या घटना घडत नाही. पण ज्या वेळेला अशा घटना घडतात की क्रांतीची सूत्र असतात, त्या ठिकाणी मात्र तुम्ही थोडासा हार्मोनाइज व्हा, शांतपणे घरी जाऊन त्या एक एक शब्दाचा अर्थ लावा. म्हणजे एवढं शांत होणं तुम्हाला जमणार नाही. मी तर किती शांत आहे बघा, चार ओळी मी 15 दिवस बोललो चार ओळींवरती, म्हणजे किती महत्वाचे शब्द वाटले मला होते. अरे म्हटलं योगी पण महत्वाचा आहे, पावन पण महत्वाचा आहे, मनाचा पण महत्वाचा आहे, नाही का, अपराध पण महत्वाचा आहे, नाही का, साधने पण महत्वाचं आहे, विश्व, वन्ही, पाणी सगळंच मला महत्वाचं वाटलं. बघा ना तुम्ही किती पचवलं मी आरामात, म्हणजे माझ्या रवंथ करण्याची पद्धत जर बघितली तर ती म्हणजे अजगर त्याच्यापुढे अगदी काहीच नाही. म्हणजे इतक्या शांतपणे मी ते सगळं पचवतोय. तुम्हाला सांगतो हे सगळं पचवणं शब्दशस्त्रे झाले क्लेश. हे 100% तुम्हाला सांगतो की जिथे क्लेश आहे तिथे अगदीच सोप्या भाषेत म्हणजे त्या ठिकाणीच शब्द असे वागतात ज्या ठिकाणी शास्त्रांचा जन्म होऊ शकतो. तुम्हाला बाकीच्या ठिकाणी जिथं संभावना नाही तिथे कोण काय बोलणार? आता एखादा मुलगा आहे, आईला माहितीये हे काय करणार नाही आयुष्य, ते मुलगा ते लाडावून खराब होईल, ते त्याचं लाड काय त्याच्या ते काय ते करणार नाही म्हणते आहे. पण एखादा दुसरा जो आहे तो मुलगा करणार असतो, त्याला मात्र सारखं उठता बसतात, तुला असं चालणार नाही, तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. अरे तो करणार आहे पण बोलणं त्याला खावं लागतं, न करणारा काय बोलणं खाणार. म्हणजे शब्द ज्या वेळेला कठोर होतात ते कठोर होण्यापाठीमागं म्हणजे शब्दांची कठोर होण्याची भूमिका ही तुमच्याशी बोलत नाही. शब्द जिथे कठोर आहेत तिथे शब्द तुमच्याशी बोलत नाहीत, तुमच्या संभावनांशी बोलतात. वाक्य परत रिपीट करू आपण. शब्द ज्या वेळेला कठोर होतो तुमच्या बाबतीत त्यावेळेला तो तुमच्याशी बोलत नाही, तुमच्यामध्ये असलेल्या संभावनांशी बोलतो. रिपीट करूया आपण, हा विषय खूप महत्वाचा आहे. हा, की शब्द ज्या वेळेला कठोर असतो त्यावेळेला तो तुमच्या ह्या कानांशी बोलत नाही. रस ओतीला कानात येऊन झोंबला नयनात, ते बोलणं असं असतं की ते कानातून डोळ्यात जाऊन डोळ्याला दृश्य बघायला लावेल तुमच्या, त्यामुळे ते जे बोलणं असतं कडक ते संभावनांशी बोलणं असतं. तुमच्या आतमध्ये दडलेल्या ज्या सुप्त शक्ती आहेत त्यांचा उजृंभ करण्यासाठी ती घटना, म्हणजे हा हार्मोनाइज विषय असतो.
आणि असे शब्द तुम्हाला जर वाटत की इतकं सोपं आहे, एखादा माणूस समजा आता हे आहे, दुसरा माणूस ज्यांच्याशी काही यांचा संबंध नाही आणि हे जाऊन त्याला जर रागवायला लागले चालेल का? नाही चालणार. एखाद्या अनोळखी माणसाला तुम्ही रागावून चालेल? नाही चालणार. का नाही चालणार? त्याचं कारण असं आहे की कठोर शब्द बोलायची रचना त्या अनोळखी जागेमध्ये नाहीये. ओळखीच्या जागेमध्ये, नात्यांच्या जागेमध्ये ती शक्यता आहे. तुम्हाला सांगतो तिथे बोलणार. मी आधी काय केलं? मी आधी अशा पद्धतीने मेंटेन केलं की 8-10 लोक आहेत आपली, मग थोडस सुरुवात गोड करावी, थोडस हे करावं, थोडस मग एक छान नातं निर्माण केलं आधी. त्या नात्यामध्ये आपुलकी निर्माण केली. त्या आपुलकी नंतर मग असं झालं म्हणजे पहिल्या दिवशी सलील झाला नाही का, 8 दिवसानंतर कलील झाला नाही का, थोडेसे बुडबुडे यायला लागले ऐके नाही, मग 1 महिन्यानंतर मग गोळा झाला ऐके नाही, आणि आता तनक झाला ऐके नाही. आता काय झालं? आता अशी कंडिशन झालेली आहे की तुमच्या लक्षात आलं की हा माणूस आपला आहे, माझ्या लक्षात आलं की ही माणसं माझी आहेत. मी आता सगळ्यात आधी काय केलं असेल तर हे नातं निर्माण केलं, तुमच्या लक्षात येते? आणि त्यानंतर त्याला पण ताकद गेलेली आहे माझी, आणि आता मी सगळी क्रांतीची सूत्र त्याच्यामध्ये टाकतोय. म्हणजे आता मी ज्या म्हणजे मी रागावून जरी बोलतोय तरी त्या रागावण्यासाठी एक जागा निर्माण करण्यासाठी मला बराच काळ गेलेला आहे. म्हणजे आता याच्या पुढे माझे जे शब्द येतील ते परिस्थिती निर्माण करून हार्मोनीच्या अनुषंगाने ते शब्द आता येतील. आता आता तसे शब्द नाही, कोरडे शब्द नाही, आता हार्मोनाइज विषय आहे. त्यामुळे शब्दशास्त्र झाले क्लेश. संती मानावा उपदेश. तसं जर बघितलं मग आता मी म्हटलं आता की जसं जोगळेकरांच्या बाबतीत घडलं, यांच्या बाबतीत घडलं, आणखी त्या सुभाष जाधवांच्या बाबतीत घडलं, खूप यांच्याशी बोललो. म्हणजे सुभाष जाधवांच्या बाबतीत तर काय त्यांच्या घरात जाऊन पण त्यांना चिंपून आलो मी एक दिवशी. म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस होता. एखाद्याच्या घरात जाऊन त्याला छडीने मारून यायचं, ही छाती काही आगळीच छाती आहे असा त्याचा अर्थ होतो नाही का? म्हणजे काय म्हणजे किती मोठी रिस्क आहे बघा ना तुम्ही. पण ही रिस्क कधी आली? ज्यावेळेला हार्मोनीमध्ये माणसं आली त्याच्यानंतर ही रिस्क आली. तशी येत नाही रिस्क. मी अनोळखी माणसांशी तसा बोलू शकत नाही. आणि म्हणून शब्दशास्त्रे झाले क्लेश. शब्द हे ज्या वेळेला अशा पद्धतीने येतात त्यावेळेला ते क्रांती घडवण्यासाठी येतात. त्याच्या पाठीमागं सुसूत्र विचार असतो, त्याच्या पाठीमागे परिस्थिती निर्माण झालेली असते, रचना निर्माण झालेली असते. तुमच्या संभावना पूर्णपणे माहीत असल्या असतात अशा वेळेला की ह्याला असं बोलल्याशिवाय हा असं करणार नाही, याचं ज्ञान असतं पूर्ण. आणि त्याच्यानंतरच तो शब्दांचा उजरंब त्या पद्धतीने जातो. म्हणजे असं म्हणतात की बाहेरच्या जगात लौकिक जगात की रागावलेला माणूस विचाराने बोलू शकत नाही, पण आध्यात्मिक जगात उलटी फेज आहे की रागावलेला माणूसच विचाराने बोलतो. तुम्हाला त्याचं कारण आहे की तू पाहिजे होता मला आभारा एवढा आणि तू एकदम मुंदरा एवढा. म्हणजे सहन होत नाही. आपले तुकाराम महाराज म्हणतात की काय ते बुडते हे जन न देखवे डोळा. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर जग मी बुडताना बघतोय हे माझ्या डोळ्यांना बघवत नाहीये. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत आहे. म्हणजे हा जो कळवळा आहे त्यामुळे मी जोरात बोलतोय, त्यामुळे मला जोर जोरात सांगावं लागतंय, कारण तो कळवळा आहे, ते सहन होत नाही. तर हा जो व्याप आहे हा त्या पद्धतीचा व्याप आहे. शब्दशास्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. पण त्याच्या आधी तुम्हाला तुमचा अभिमान दुरुस्त करावा लागेल. अभिमानाची फेज जी आहे ती जोपर्यंत आपण दुरुस्त करणार, दुरुस्त करावी लागेल. अभिमान मायनस नाही करता येणार आपल्याला, हे लक्षात घ्या. अभिमान मायनस होतो का? या प्रश्नाचं उत्तर हो असं द्यावं लागेल.
आणि तो अत्यावश्यक भाग आहे. कारण काय तुम्हाला सांगतो मी, की ज्या वेळेला आपण गाढ निद्रेमध्ये असतो, या गाढ निद्रेमध्ये ज्या ज्या गोष्टी सुटतात त्या त्या गोष्टी तुम्ही नाही. सिंपल, गाढ निद्रेमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही मागे सोडता त्या त्या गोष्टी तुम्ही नाही, आणि गाढ निद्रेमध्ये ज्या ज्या गोष्टी मागे पडतात त्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित भेंड म्हणजे अहंकार. सिंपल, सोपं आहे. आता व्याख्या सोपी झाली. अहंकाराची व्याख्या किती सोपी आहे बघा. निद्राधीन माणूस आणि निद्रेच्या बाहेर आलेला माणूस, इतकीच रचना. बस याच्या पलीकडे काय नाही. निद्राधीन आहे तो, त्याला स्वत्व नाही, त्याला स्वामित्व नाही, त्याला ममत्व नाही, त्याला दंभ नाही, त्याला मत्सर नाही, काही नाही. त्याला अभिमान जो आहे, अहंकार जो आहे, हा पाचा मुखांनी काम करतो. पाच पद्धतीने आपण पाचाचे 25 ठरवलेत आपण. आज आपण या विषयाला फक्त एक काडी लावू छोटीशी. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, एक छोटीशी काडी लावू याला, या विषयाला, की अहंकार म्हणजे काय. तर तुमच्या जागृत अवस्थेमध्ये जी खोटी गोष्ट खरी म्हणून मिरवते तिचं नाव अहंकार. तुमच्या जागृत अवस्थेत जी गोष्ट खोटी आहे पण ती खरी म्हणून मिरवते तिचं नाव अहंकार. आणि जर ही गोष्ट खरी असती तर तिने सुषुप्तीत प्रवेश केला असता. लक्षात घ्या, जर ही गोष्ट खरी असती तर तिने सुषुप्तीत प्रवेश केला असता. पण ज्या अर्थी या गोष्टीला सुषुप्तीत प्रवेश नाही मिळत, सुषुप्ती तुमची अवस्था आहे, नैसर्गिक अवस्था आहे, तुमच्या गर्भातली अवस्था आहे. तुम्ही 9 महिने झोपलेलेच आहात, गर्भातली अवस्था आहे ती तुमची. ती सुषुप्ती या ज्या ज्या विषयांना बाहेर टाकते ते विषय तुमच्यावर आरोपित झालेले आहेत असं खुशाल समजा. ते विषय तुमचे नाही आहेत. हा, जाग झाल्यावर तुमचे म्हणून मिरवतात ते. किंवा तुम्ही जर अगदी तुम्ही ज्यावेळेला जाग येते बघा तुम्हाला, मला तर अशी कंडिशन आहे तुम्हाला सांगतो की समजा पत्नीने जाग केलं तर त्याच्यानंतर सुद्धा एक साखर झोप असते. तर त्या साखर झोपेत जर तुम्ही बघितलं तर ती तुम्हाला अवस्था हवी हवीशी वाटते. आपण हा विषय खूप छान, ती अवस्था हवीशी वाटते. आणि त्यावेळेला पत्नी येऊन उठून गेलेली असते, सगळं झालेलं असतं. आता मी तर माझ्या पत्नीशी बोलतो सुद्धा की उठतो किंवा काय ते, पण तुम्हाला सांगतो मला तेही आठवत नाही नंतर की ही येऊन उठून गेलेली. म्हणजे त्या जागृत अवस्थेत सुद्धा 4 घडी अशा राहतातच. जागृत अवस्थेत म्हणतोय झोपेतून जाग झाल्या झाल्या 4 अवस्था. आपल्या दत्तगीतेमध्ये महार सुंदर आलंय की 4 घडी पर्यंत जीव शुद्ध राहतो. बरं, 4 घडी पर्यंत. म्हणजे 4 घडी पर्यंत तो, त्याला नाव आठवत नाही, अस्तित्व आठवत नाही. 4 घडी पर्यंत अगदी झोप. तुम्ही हे जरा थोडासा अनुभवा. तुम्ही काय करता, काही गोष्टी फास्ट जगता, नाहीये संतपणे जगलं तर त्या गोष्टींचे तुम्हाला हार्मनी लक्षात येईल. तुम्हाला सांगतो बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या संत केल्या. तुम्हाला एक सोपी टेक्निक सांगतो, जर एखाद्या वाईट गोष्टीतून तुम्हाला सुटायचं असेल, जर तुमची इच्छा असली तर, तुमच्या मनाला वाटते की ती वाईट गोष्ट आहे आणि त्याच्यातून तुम्हाला सुटायचं असलं तर तुम्ही संतपणे करा ती गोष्ट, फास्ट करू नका. तुम्ही सुटणार त्याच्यात, ती सहन होत नाही. ते संतपणे केल्यावर सहन होत नाही तुम्हाला म्हणतो. कारण काय होतं की ती त्या वस्तूची गती बिघडते. त्या वस्तूची गती बिघडली की त्या वस्तूच्या जो ध्वन्यार्थ असतो, त्याचा ध्वन्यार्थ ज्याला म्हणतो, मी तुम्हाला म्हणलं ना की तो ध्वन्यार्थ असतो, तो ध्वन्यार्थ बिघडतो त्याचा, आणि ती वेगळा संदेश द्यायला लागते. गतीशिवाय होणार नाही. आपल्याला पती पत्नीची मिठी आवडते, समजा पतीला पत्नी मिठी आवडते, दोघांना बांधून ठेवा,
दहाव्या मिनिटाला दोघ वैतात ती लोक. म्हणजे काय केलं इथे, जेवढी रेंज आहे तेवढंच होणार ते. आनंद देण्याची पात्रता आहे त्याच्यामध्ये. ते तुम्ही 24 तास एकमेकांमध्ये नाही राहू शकत. लगेच तुम्हाला कंटाळा येईल एका सेकंदात. तुम्हाला ते तुम्हाला वाटेल की जगात सगळ्यात मोठी सजा जर काय असेल तर ती ही आहे. सगळं जग हे असं आहे की त्या त्या गतीला ते ते शब्द प्रभावित होतात, त्या त्या गतीला तो सगळा जवाब असतो. शब्द हा सुद्धा गतीच्या अनुषंगाने काम करतो. मी म्हटलं उद्या कदाचित असे निश्चित की येतील अशा गोष्टी, आजच आपण त्याचं उवाच करून ठेवूया की अशा गोष्टी निश्चित जन्माला येतील. तुम्हाला सांगतो की कुत्रे मांजरी कसे बोलतात किंवा त्यांचे शब्द आपल्याला आपल्या पद्धतीने जर कमी अधिक करून बघितले तर त्याच्यातून आपल्याला नक्की कळेल की हा कुत्रा काय म्हणतो किंवा मांजर काय म्हणतो. कळू शकतं ते त्यांच्या अवस्थेच्या हिशोबाने. तो आपल्याला रेशो ऍडजस्ट होत नाही एवढाच विषय आहे. पण त्या रातकिड्यांच्या हिशोबाने का होईना, पण ही घटना आता प्रकर्षाने पुढे आलेली आहे लक्षात घ्या. त्यामुळे इथे प्रत्येक जग आहे ते हार्मोनाइज पद्धतीने काम करत. त्या रातकिड्यांची हार्मनी एकमेकांना संदेश जातात, एकमेकांशी बोलतात. ते मधमाशा तुम्हाला जर माहित असतील तर त्यांची तर भाषा असते आणि त्या भाषेवरती एका मोठ्या शास्त्रज्ञांनी अख्खा आयुष्य काढलेलं आहे. आपल्या सकाळमध्ये एक पानभर त्याचा एक लेख आला होता त्याचा की मधमाशा. आणि ते सिद्धच केलं त्याने की एक ठराविक ठिकाणी अंतरावर जर मधाचं काही असेल तर त्यांची जी लँग्वेज आहे ती बदलते. म्हणजे अंतर सुद्धा सांगतात त्या एकमेकींना ते त्याने बरोबर. मग त्याने ते भाषा आहे त्याची ती त्या भाषेप्रमाणे ते सांगतो की मग यांची अवस्था अशी होईल अशी झाली. याचा अर्थ ते दिशा बदलली. त्याने खूप मोठं संशोधन येते ती दिशा बदलली तर त्या दिशेप्रमाणे सुद्धा त्यांची लँग्वेज बदलते. मग त्या वेगळ्या आकृतीने उभ्या राहतात. त्या वेगळ्या आकृत्या झाल्या की सगळ्या मधमाशांना कळतं की हे जे मधाचं पोळं आहे किंवा मध जो आहे तो अमक्या ठिकाणून इतक्या अंतरावर आहे. त्याच्याशिवाय होणारच नाही. तुम्हाला सांगतो हार्मोनाइज पद्धत आहे सगळी. मग माणसाच्या बाबतीत सुद्धा ही हार्मोनाइज पद्धत आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द येतो तो तुम्हाला भुसकायलाच येतो असा काही आविर्भाव करून घेऊ नका. उलट मी सांगतो तुम्हाला, संत कबीर म्हणाले का तुम्हाला सांगतो की कबीरा खडा बाजार में लिया लकुटी हात. म्हणजे काठी घेऊनच उपाय आता. आता हे असलं अध्यात्म कोणाला कळणार येते, काठी घेऊन उपाय कोण येणार त्याच्याबरोबर मार खायला. पण अध्यात्मामध्ये असं आहे की आधी तर तुमची लायकी निर्माण केली जाते आणि ती हार्मनी झाली की मग मात्र आपल्याला थोडस तसं त्या पद्धतीने करावं लागेल. त्याचं कारण आहे की क्रांती संभवते. हे मोठं कारण आहे. जोगळेकर मागे म्हणाले होते मला की माझ्या बाबतीत संभव आहे का. मी दुसऱ्यांदा ही गोष्ट सांगतो इथे. मागे पण मी एकदा ही गोष्ट बोललो. बघा मी किती सावध आहे. पुन्हा त्याचा मी पुनरुच्चार करतो की तुमच्या प्रत्येकाच्या बाबतीत ही संभावना आहे. आणि मी जे इथे बोलतोय ते तुमच्या मनोरंजनासाठी कानाला गोड वाटावं असा विषय नाहीये. हा विषय हार्मोनाइज पद्धतीने प्रस्तुत होतोय लक्षात घ्या. इथे दत्त महाराज आहे, त्यांची कृपा आहे, मी आहे, तुम्ही आहात, तुमची ऐकण्याची लेवल आधी मेंटेन आहे, माझी बोलण्याची लेवल मेंटेन आहे, त्याच्यामधून अर्थ प्रक्षेपित होण्याची पद्धत आहे. म्हणजे बरोबर ना, स्पीकर पाहिजे पण तो स्पीकर जो आहे तो त्या याला काय म्हणतात एम्प्लिफायर, त्याला झेपणारा तो स्पीकर पाहिजे. म्हणजे हा स्पीकर ह्या एम्प्लिफायरला झेपणारा आहे. हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं बरोबर अशा पद्धतीने असं सगळं व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर हे सगळं अर्थ प्रदान आणि त्याच्यानंतर मग तुमचा विचार, त्या विचाराच्या अनुषंगाने केलेली ताकद, हे सगळं घटित होत आहे इथे. इथे आपण काय करतोय मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. इथे आपण ऐकतोय, चर्चा करतोय, वादविवाद करतोय, खरं खोटं ठरवतोय, हे सगळं झूट. हे इथे आपण हे काहीच करत नाही. हे आपण घटना घडवतोय इथे. आपण इथे जवळ आहोत. किती लोक आहोत? 10-15 लोक आहोत आपण. पण 10-15 लोक कमी होत नाही. तुम्हाला खूप प्रयत्नांनी एखादा माणूस असा बुद्धत्वाला पोहोचतो. तुम्हाला सांगतो एकाला एक जमलेला आहे आयुष्यात. एखाद्याला एक जमतो. तुम्हाला सांगतो
त्या तुलनेने जर आपल्याला 5-25 लोक जमणार असतील तर याच्यासारखा आनंद नाही तुम्हाला. खोटी घटना नाही, पण हे तुम्हाला सांगतो की तुम्ही तयारी करा, तुम्ही प्रस्फुटित व्हायची तयारी करा. तुम्ही दुसरा मुद्दा, आदर्शवाद ह्या विषयाला पहिली तर पूर्णपणे काढ मारा तुम्हाला. त्याचं कारण असं आहे तुम्हाला सांगतो. आता समजा दुर्गाकांनी एक बाग निर्माण केली, त्या बागेमध्ये सगळी एकाच रंगाची फुलं आहेत, मजा नाही येणार. सगळंच गुलाब, काय त्यात मजा? त्याच्यामध्ये गुलाब आहे, त्याच्यात चमेली आहे, त्याच्यात चंपा आहे, त्याच्यामध्ये आणि प्रत्येक जण आपापल्या वैशिष्ट्य सकट प्रकट झालाय, है की नाही? म्हणजे कमळाचं फुल असं म्हणत नाही की माझ्या शेजारी गुलाब उगवलाय म्हणून मी थोडा हिरमुसला होऊन उगवतो, है का? किंवा मग चमेली म्हणते मी जरा थोडी बारीकच आहे, त्यामुळे आता यांच्यासमोर काय मी टिकणार, त्यामुळे जाऊ दे यांचं उगवू दे मग मी बघते, असं काही नाहीये ना. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उगवतो आणि प्रत्येकाचं वैशिष्ट्य सकट ते उगवतो. मी दुसऱ्यासारखा व्हायचा प्रयत्न करणं ही गोष्ट परमेश्वराच्या निर्मितीचा अपमान आहे. पहिलं तर हा अपमान आहे. हे वैविध्य हेच आपलं म्हणजे भांडवल आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुमचं भांडवल आहे की तुम्ही तुम्ही आहात, तुमच्यासारखं या जगात कोणी नाही, हे तुमचं भांडवल आहे. पण हे भांडवल फक्त ज्या पद्धतीने मी उमललोय त्या 100% पद्धतीने उमललं आणि मग तो बगीचा तयार होईल. तुम्ही लक्षात घ्या कसा असेल तो बगीचा, की प्रत्येक जण आपल्या ताकदीने उगवलेला आहे. प्रत्येकाची ताकद एकमेवा द्वितीय आहे, त्या ताकदीचा मुकाबला नाही. याच्यासारखं हा असं नाही, तसं झालं तर आपला अपयश. आणि मला त्या संभावना सगळ्या दिसतात तुमच्यामध्ये, की तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये आचाटता आहे, वेगळं आहे. इथे कधी दत्त महाराजांनी एक ठिकाणी फार सुंदर म्हटलंय की अवतार इकडे लोक होतात कसे ते त्यांना कोडं पडले. दत्त महाराजांना दत्ताचा अवतार, दत्ताचा अवतार, दत्ताचा अवतार. दत्त महाराज झाले त्रेता युगामध्ये, कृष्ण झाला द्वापारात, पण ते म्हणतात की कृष्ण न म्हणे दत्त मी. हा सुंदर मला ती इतकी ओळ आवडली की कृष्ण आला तर कृष्णाप्रमाणे राहिला. तो असा नाही म्हणाला मी दत्तात्रय किंवा मी परमेश्वराचा अवतार, मी दत्तात्रयाचा अवतार. मागच्या कुठल्या अवताराचा संबंध नाही. कृष्ण कृष्ण, त्याच्यात मजा आहे. उद्या बुद्ध आला तर बुद्ध काही मागचा कुठल्या अवतारा याचा अवतार आहे काही नाही म्हटला तो. हे लोकांनी अवतार त्याच्यावरती टेकवले, तो त्याच्याप्रमाणे जगला. महावीर महावीराप्रमाणे जगला. एकमेवा द्वितीय लोक. मग कुठेही तुम्हाला असं दिसणार नाही की हा याच्यासारखा आहे सेम टू सेम. हे फेल्युअर आहे. सेम टू सेम हे फेल्युअर आहे. 100% सृजनता आहे तुमच्या बाबतीत. 100% तुम्ही नवीन आहात आणि हीच तर महत्वाची घटना आहे. तर आपल्याला कसं आहे की माझ्यासारखं तुम्हाला नाही व्हायचं, तुमच्यासारखं तुम्हाला. आणि हे अवघड आहे, ही घटना अवघड आहे. त्याच्यासाठी हार्मनी लागते थोडीशी, ही घटना. आणि त्याच्यासाठी राग लागतो. माझ्यासारखं तुम्हाला करायचं राग लागत नाही. तुम्हाला सांगतो मी त्याचे पाय पसरून बसणार, तुम्ही या लाईनीमध्ये आशीर्वाद घ्या, आशीर्वाद देणार, हे फार सोपं आहे. असं चेपणं फार सोपं आहे, सिंपल आहे. त्याच्यातून तुमच्यात क्रांती नाही घडणार, त्याच्यातून माझं ऐश्वर निर्माण होणार आणि मी तुम्हाला आदर्शवाद देणार. मग नाही का माझ्यासारखं व्हा, मी कसं करतो, मी असं करतो. झालं तुमचं शेवटचं बिंदू काय पंडितजी? सुख आहे. अत्यंत चुकीचा असा विषय आहे हा. असं काही करू नका. असं कोणी करत असेल तर त्याला काही अक्कल नाही, त्याला काही येत नाही, तो अज्ञानी आहे असं खुशाल समजा. ज्ञात्याकडून ही फेर संभवत नाही. तुम्हाला ज्ञात ज्ञानी माणूस असतो ना, तो परमेश्वराच्या प्रत्येक कृतीमध्ये परमेश्वर बघतो. तो परमेश्वराच्या प्रत्येक कृतीला परमेश्वरा एवढंच महत्व देतो. तुम्हाला का असं, का असं? समजा दुकान आहे मोठ, त्या दुकानाचा एक पार्ट जो आहे तो दूध काकांचा आहे, एक पार्ट जो आहे तो नारायणचा आहे, एक पार्ट जो आहे माझा आहे. एकमेकांचे पार्ट आपल्याला एकमेकांना माहीत नाही, तशीच व्यवस्था आहे. मग ज्या वेळेला, आणि हे संपूर्ण दुकान परमेश्वराचं आहे,
मग ज्या वेळेला मी दूधकाकांचं दुकान उघडतो त्याच्यातून जर तोच मटेरियल बाहेर पडलं की जे पंडितजींच्या दुकानातून बाहेर पडलं तर त्या दुकानाला अर्थच उरत नाही. ते कसा उरणार अर्थ? नाही, दूधकाकांच्या दुकानातून वेगळं बाहेर पडलं पाहिजे. आणि हे काय दर्शवतं? हे परमेश्वराची अमर्यादता दर्शवणारा विषय आहे, परमेश्वराची असीमता दर्शवणारा विषय आहे. मी तुमच्या एकेकाला चावी लावून ते सगळं उघडणार त्याचं कारण आहे की मला सुद्धा जिज्ञासा आहे, मला जिज्ञासा आहे की त्याने तुमच्यात काय टाकलं. तुम्हाला सांगतो, अक्षरशः तुम्हाला सांगतो, मला जिज्ञासा आहे, मी अत्यंत जिज्ञासू या विषयामध्ये. मी एकेका माणसाला असा खोलतो, म्हणजे असा बारीक बघतो त्याच्यामध्ये काय चाललेलं. आणि तुम्हाला तुम्ही आता मी तुम्हाला समजून सांगू शकत नाही की तुमच्यामध्ये काय काय बघू शकतो मी, पण तुम्हाला सांगतो की दिसतं. हार्मोनाईज पद्धतीने गेल्यावर नक्की दिसतं ते, इतक्या संभावना आहेत. आणि मग असं वाटतं की हे सगळं प्रकट झालं तर ते परमेश्वराचं ते सामर्थ्य ते प्रकट होणार. म्हणजे हा परमेश्वराच्या सामर्थ्याचा कप्पा आहे. मी काय तुमच्यावर उपकार करायला बसलेलो नाहीये, मी माझ्या आनंदासाठी बसलेलो आहे. माझा आनंद आहे त्याच्यामध्ये. ते कपाट उघडलं, ते ज्याला तिजोरी उघडली, त्याच्यातून जे माल मटेरियल बाहेर आलं की माझ्या दत्तात्रयाचं गुणगान होणार त्याच्यामध्ये. की अरे हे बघा, दत्तात्रयाची ही फेज हे बघा कशी आहे बघा. अरे ते मारोगोली नाथ संप्रदाय, मारोगोली चैतन्य संप्रदाय, मारोगोली धूत संप्रदाय आला, नारायण संप्रदाय आला, इकडे सुभाष संप्रदाय. अरे काय हरकत आहे? हम कहता के संग नाही, हम रहता के संग. जीवन आता है. परमेश्वराने तुमच्या रूपाने स्वतःला उधळलंय, मग सांगतो. आणि त्या उधळण्याचा जर मी आनंद नाही घेतला तर मी ज्ञानी म्हणून मिळवायला लायक नाही. माझं ज्ञानच ते आहे. जर तुम्हाला मला मान द्यायचा असेल तर या कलेसाठी द्या की मी प्रत्येकामध्ये उघडायला समर्थ आहे. आणि मी प्रत्येकामध्ये ती परमेश्वराची फेज जी आहे, त्याचं जे उधळणं आहे, ते उधळणं अनुभवायला मी सक्षम आहे. या विषयासाठी मी 100% मार्क घेऊ शकतो. अशा रीतीने आपण तुम्ही करत असलेल्या कार्याला आमच्याकडनं धन्यवाद आहे, आम्हाला उघडत आहे. तर आपण पुढच्या वेळीपासून हा जो अहंकार विषय आहे, मग त्याच्या 5 कला ज्या आहेत त्या कलांचा फक्त एक अभिमान, त्याच्यानंतर मद, त्याच्यानंतर मत्सर, त्याच्यानंतर ममत्व आणि त्याच्यानंतर स्वामित्व. हे 5 शब्द आहेत, दिसायला एक सारखे परंतु कशा फसवतात हे आपण एक 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 करून आपण समजून घेऊ. आता आपल्याला वेळेचं बंधन नाहीये, कितीही वेळ लागला तरी हे 5:25 आपण संपवणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बरेचसे विषय आपल्याला सुकर होऊन जातील. ठीक आहे, मग आज आपण अहंकारावर नाही बोललो, आज आपण शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. कारण शब्द कसेही आले तरी त्याच्यातला उपदेश तुम्ही ग्रहण केला पाहिजे. आणि हे अशासाठी पण सांगतोय कारण माझ्यासाठी पण मी सोय करून ठेवली की उद्या मला हातात काठी घ्यावी लागली, आजच नाही का. म्हणजे तर तुम्हाला त्या काठीचा अर्थ मी आज सांगून टाकला की ती काठी यासाठी आहे की कुठेतरी अधिकाराच्या निष्पत्तीने हा विषय चाललेला आहे, नाही का. कुठेतरी कुलप उघडायसाठी, काही कुलप उघडत नाही मग शेवटी आपण काय करतो, त्याला काही इलाज नाही. काहीही करून उघड करायचं आहे हे निश्चित आहे. धन्यवाद.